मानकारी न्यूज नेटवर्कमध्ये प्रथम मी स्वागत करतो. आज या प्रभागात 8व्या नंबरच्या प्रभागात आपण आहोत. हा लास्टचा प्रभाग आहे. आपण गेले काही दिवस शिरोळ शहरातल्या जनतेची मतं जाणून घेतली, तशीच प्रभाग 8 मधल्या जनतेची मतं आपण जाणून घेतली. जवळपास 350 मतदारांशी आम्ही हा संवाद साधला होता गेले काही दिवसापूर्वी. काल दिवसभरामध्ये 45 मतदारांशी संवाद साधला होता, त्यांच्याकडून प्रश्न जाणून घेतली, पार्टींची मतं जाणून घेतलेले आहेत. आणि आता उमेदवारांची ओळख, उमेदवारांचा परिचय, त्यांचं व्हिजन आणि या प्रभागातले प्रश्न नेमके सुटलेत काय आणि सुटले नसतील तर त्याच्या पाठीमागची कारणं काय आपण जाणून घेणार आहोत. प्रथम उमेदवारांचा परिचय करून घेऊया आणि इलेक्शन कॉर्नरमध्ये आपण नंतर प्रारंभ करतोय. आपली पार्टी, आपलं चिन्ह आणि आपलं नाव. आमची छत्रपती ताराराणी विकास, कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी, त्याच्या पुरस्कृत आमची छत्रपती शिवाजी महाराज विकास विवाह आघाडीच्या मार्फत आम्ही वार्ड नंबर 8 मध्ये मी दिलीप माने, दिलीप रामचंद्र माने, आमची कुंड शेट्टी आहे, पर भाग्यश्री बाळासाहेब लडगे त्यांची कुंड शेट्टी आहे, व योग्यता संजय पाटील यांची कुंड शेट्टी आहे, आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगे यांची कुंड शेट्टी आहे. आम्ही आमच्या या वार्डामध्ये 8 नंबर 4 चिन्ह 4 शेट्टीला मतदान मारून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती. शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी, मी सुनता नेमण्यात पुजारी, क्रमांक 8 अ मधील आपलं चिन्ह आहे कबशी. बहुजन विकास आघाडी क्रमांक 8 ब, त्यात गुंडा भारती गुंडाप्पा बनणे कबशी चिन्ह कबशी. नमस्कार, मी रावसाहेब पांडुरंग माने शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीमधून निवडणूक लढवत आहे. क्रमांक 8 मधून क विभागातून मी निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह आहे कबशी. मी राजेंद्र दगडू पाटील अपक्ष निवडणूक लढवित आहे. क्रमांक 8 क मधून माझं चिन्ह आहे टेबल. आंदोलन अंकुशच्या वतीनं मी धनाजी दरगो चुडुमुंगे सर्वसाधारण गटातून मी उभा आहे आणि माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. मी घनश्याम राजाराम पाटील अपक्ष उमेदवार 8 नंबर वार्ड, माझं चिन्ह आहे केक. नमस्कार मतदार बंधूंना, मी श्री हबप महेश उर्फ तात्यासो शिवाजीराव देशमुख वार्ड क्रमांक 8 मध्ये सर्वसाधारण माझं चिन्ह आहे हॅट. मी अपक्ष आहे आणि मला निवडून द्यावं ही विनंती. मी प्रकाश पंडित गावडे राजर्षी शाहू आघाडीच्या वतीनं मी निवडणूक लढवित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या वतीनं मी इथं निवडणूक लढवित आहे. क्रमांक 8 मधून जनरल पुरुष, चिन्ह नारळ. नमस्कार, मी सौ जयश्री प्रसाद धर्माधिकारी श्री राजश्री शाहू आघाडी, माझं चिन्ह आहे नारळ. आत्ताच आपण उमेदवारांचा परिचय करून घेतलेला आहे. काही उमेदवार आता येत आहेत, पण आपण चर्चेला आरंभ करतोय की या प्रभागातले एकूण रस्त्यांची लांबी, रुंदी आणि रस्त्यांचे खड्डे जर पाहिले तर साधारणपणे 17 रस्ते खराब आहेत आणि त्यामध्ये अति खराब असणाऱ्या रस्त्यांची संख्या जाते 6. इथं गावड्यांची बासुंदी प्रसिद्ध आहे. बासुंदी नेण्यासाठी शिरोळ तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या परत सांगली कोल्हापूरमधनं सुद्धा लोक येत असतात आणि तो रस्ता जो अत्यंत खराब आहे. असे प्रमुख काही रस्ते आहेत की खराब झालेत. रस्त्याच्या प्रश्नावर आपण जातोय. शाहू आघाडीला प्रथम विचारतोय की रस्त्याचा प्रश्न शिरोळमधला तुमच्या प्रभाग 8 मधला सुटला असं तुम्हाला वाटतंय का? नाही सुटलेला, हे बरोबर आहे. पण ह्याच्या अगोदर 5 वर्ष यादव पॅनलची सत्ता होती, त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं नाही असं मला वाटतंय. त्यामुळे रस्त्याची समस्या आणि पाण्याची नजरेची व्यवस्था झालेली नाही. सर्वाधिक रस्ता कोणता खराब आहे असं वाटतंय तुम्हाला? आपण रस्त्याच्या प्रश्नावर जे बोलतोय, रस्ता सर्वाधिक कोणता खराब असं वाटतंय? सर्वाधिक रस्ता दसरा चौकातला जास्तीत जास्त खराब आहे आणि अरुंद आहे. तुम्ही अपक्ष रस्त्याच्या प्रश्नावर. जे पाटील गल्लीतून एकनाथ पाटील पाटलांचं घर आहे तिथून ते बाबा जाधवांच्या मागच्या बाजूचा कोपरा तो एकदम खराब रस्ता आहे. आणि रस्त्याचा मूळ प्रश्न आहे की 1 नंबर आधीचा 1 नंबर वार्ड म्हणजे आत्ताचा सध्याचा 8 नंबर वार्ड रस्त्याचा एवढा बिकट परिस्थिती आहे. रस्त्याचे काम झालेलेच नाही तिथं. रस्ता म्हणायला रस्ताच जागेवर नाही. कुठल्याच पंचवार्षिकेला कुणीही रस्ता केलेला नाही.
एक फक्त कन्यागत सोडला दत्तमंदिरचा रस्ता तर गावात कुठेही रस्ता नाही आणि अतिक्रमण बी काढलेलं. रस्त्याचा विषय घ्यायला गेला तर कन्यागतमधून जो रिंग रोड झाला आहे तोही अपूर्ण आहे, कारण गटर टू गटर त्यावेळी त्यांनी रस्ता धरायला पाहिजे होता. ग्रामपंचायतमध्ये सत्तेत असलेल्या लोकांनी त्यावेळी रिंग रोड धरताना गटर टू गटर धरलेला नाही हा विषय आहे. त्याचबरोबर इतर उपरस्ते आहेत किंवा बोर्ड रस्ते आहेत त्यामध्ये काँक्रीटचे किंवा चांगले रस्ते आज कुठल्याही या पहाट प्रभागामध्ये नाहीत. सर्वात जास्त खराब रस्ता तुम्हाला कोणता वाटतो? सगळे हा रिंग रोड सोडला तर सगळे खराब, सगळे रस्ते खराब आहेत. रस्त्याची कामं झालेली नाहीत, झालेले आहेत पण काय ते दर्जेदार नाहीत आणि गुणवत्ता त्याची नाही. हा झालेले आहेत ते तोंड बघून झालेत. जिथं खरोखरच गरज आहे प्राथमिकता ठरवून करायला पाहिजे होतं तिथं कुठंच केलेलं दिसत. रस्त्याचा विकास झालेला नाही, रस्त्याचा विकास नाही. 5 वर्षात तुम्ही बघताय कुठंच विकास झालेला. रस्त्याबद्दल म्हणावं लागेल तर अजिंक्यतारा कोपऱ्यापासून ते नदीवेस तिकटीपर्यंत म्हणजे नदीवेसच्या त्या भागातला रोड आहे. एक दुसरी गाडीसुद्धा पार्क होत नाही. एखाद्या 2 ट्रका जर आता घालून ओपनली बघायचं, एका साईडला जर ट्रक लागली तर दुसरी साईडला असं जागा फिटनेस करावं लागते की डिमफुल मारावं लागत नाही, त्याच्यानंतर पार्किंग होत्या. तसंच ह्या भागातला अंतर्गत म्हणजे जुना एक वार्ड जो आता म्हणतोय तो त्या भागात पण सेम कंडिशन तीच आहे. आणि फॉर एक्झाम्पल दुसरं एक उदाहरण सांगतो, अजिंक्यतारा मंडपाशी कोपऱ्यात एक स्पीड ब्रेकर केलेला आहे. तो स्पीड ब्रेकर म्हणायचं का स्पीड ब्रेकरचा दुसरं काय आणि शब्द आपल्याकडे करता येते त्याबद्दल म्हणायचं आहे, कारण मोटरसायकल सुद्धा फर्स्ट गिअरला बंद पडते तिथे अशा अवस्था आहेत. रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही, त्याचा प्रश्न सुटलेला नाही. बहुजन विकास आघाडी प्रभाग क्रमांक 8 मधील रस्त्याचा प्रश्न म्हणला तर फक्त कन्यागत मधून झालेला रिंग रोड हा सोडला आणि इथं झालेला पुढचा आहे आपला रोड हे सोडला तर सगळीकडे रस्त्याचा प्रश्न आहेच आणि रस्ते खराब आहेत. आणि गल्ली बोळातनं जे काँक्रिटीकरण पीम ब्लॉक व्हायब होतं ते झालेलं नाही, रस्ते पूर्ण खराब आहेत. आणि जे ड्रेनेज रस्ता पास केला आहे तिथं ते स्पीड ब्रेकर टाईप ड्रेनेज झालेलं आहे, त्यात नळ गाठला आहे आणि तो नळ जमीन लेवलला नळ गाठल्यामुळं ते स्पीड ब्रेकरचं स्वरूप आलेलं आहे, ते चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. तुमचा परिचय सांगा आणि रस्त्याचे प्रश्न. नमस्कार, मी सुषमा अशोकगुरव, माजी ग्रामपंचायत सदस्य. सध्या मी 8 नंबर वार्डामधून 8 प्रभाग नंबर 8 अ भाजपची उमेदवार आहे, अधिकृत उमेदवार आहे. तर आता सध्या रस्त्याचं रस्त्याचा प्रश्न सुटलाय काय? तुमची 5 वर्ष सत्ता होती, सगळ्यांचं मत आहे की रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. बरोबर आहे, आमची 5 वर्ष सत्ता होती आणि तुम्ही ग्रामपंचायत आमची नव्हती, आम्ही विरोधी पार्टीतून होतो 4 जण, आमची सत्ता नव्हती. आलोक लक्षात, आम्ही का नाही 4 जण विरोधी पार्टी. आज तुम्ही ज्या पार्टीतनं उभा राहिलाय ती पार्टी सत्तारूढ होती. तर काही ठिकाणी पेम ब्लॉक आम्ही सत्ता घातलेले आहेत, मान्य आहे मला. तुमचं नाव? नमस्कार, मी सौ रुपाली शीतल कुंभार, मी प्रभाग क्रमांक 8 ब मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. नमस्कार, मी ओंकार अरुण मानेगौडे, प्रभाग क्रमांक 8 क मधून भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उभा आहे. रस्त्याच्या प्रश्नावर बोला. तुमची पार्टी सत्तेत होती 5 वर्ष, राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता होती. रस्त्याचे प्रश्न या प्रभागातले सुटलेले नाहीत, 17 रस्ते खराब आहेत. गेल्यावेळी जुना प्रभाग क्रमांक 1 हा वार्ड प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझ्या पार्टीतील उमेदवार दोन्ही निवडून आले नव्हते, पहिली गोष्ट. त्यात पण सत्ता तुमची गावभर सत्ता होती, ती गावभर सत्ता. ज्यावेळी मी ज्यावेळी सत्ता गुळगुळीत पुस्तके काढले रंगीत, हो सर्वांना गुळगुळीत वाटतंय, पण त्यात काय लिहिलंय हे सर्वांनी वाचावं त्यांच्या लक्षात. रस्त्याचे प्रश्न सुटलेत काय? त्या रस्त्याची गुणवत्ता आहे काय? मला वाटतंय की बाबा 50% जास्त रस्ते आपल्या इथं चांगला रस्ता सांगा ह्या 5 वर्षात झालेला. बऱ्यापैकी तुम्ही गुणवत्ता चांगली, बऱ्यापैकी तुम्ही आता जर इकडून आला, मेन रस्ता आता रिंग रोड आहे, इकडून जर आला तर इकडे इकडे दोन्ही रस्त्याला जर बघितला तर जिथं जिथं शक्य आहे तिथं काँक्रिटीकरण, जिथे जिथं शक्य आहे तिथं पिवीन ब्लॉक, जिथे जिथं शक्य आहे तिथं डांबरीकरण, जिथं रोड रोलर जाऊ शकते तिथं डांबरीकरण झालेलं आहे. तुम्ही कुठेही जाऊन बघितला तर लक्षात येईल की बाबा झाले का नाही. दुसरी गोष्ट राहिला गावाच्या बाहेरचा भाग, ते काही माणसांच्या किंवा काही त्यांच्या आपापसात भांडणामुळं किंवा काही भावकीच्या इकडे तिकडे काही संबंधामुळं काही रस्ते स्थगित आहेत, त्यांनी परवानगी द्यावं. आम्ही करायची येत्या पुढच्या वेळेला येत्या पंचवार्षिकमध्ये आम्ही पूर्ण रस्ते करायची, आम्ही सगळ्यांना ग्वाही देतो. जरा पुढे. छत्रपती शिवाजी महाराज युवा विकास आघाडीतून मी योगिता संजय पाटील प्रभाग 8 ब मधून उभी आहे. तारारणी आघाडी रस्त्यांचा प्रश्न सुटलाय काय? मी दिलीप माने बोलतोय, 8 नंबर वार्डात उभा आहे.
मी गेली 30 वर्षे राजकारणात आहे, कुठलाच प्रश्न सुटलेला नाही. तुमचे तारारिणी आघाडीचे नेते प्रमोद लडगे साहेब 15 ते 20 वर्ष नगरपालिका ग्रामपंचायत सभा करत आहेत, त्यांनी का आवाज उठवला नाही, त्यांनी का प्रश्न सोडवला नाही? मध्ये उठवला म्हणून तर फुटून आघाडी काढली, वांदे केल्यामुळे त्यांनी बाहेर काढलं. त्यांनी केलेलं काम सांगा या प्रभागातलं सत्य ते होते. तुमच्या आघाडीचे नेते नेत्यात मग काम करायसाठी जाऊन बाहेर पडलो, काम करून दिले नाहीत म्हणून बाहेर पडलो, म्हणून तर आम्ही आघाडी पॅनेल काढलं. आणि रस्त्याचा विषय जर म्हणला, रस्ते कुठेही झालेले नाहीत, गटारी झालेले नाहीत, अगदी तिथे खाली तुम्ही आमच्या ह्याच्यात बैठा तर अगदी लोकर राहायचं का नाही अशी परिस्थिती आहे गावात. आणि हे कोणी म्हणजे मोठी जी नेते मंडळी आहेत, आमदार खासदार, यांनी खरं म्हणजे गावचा करायला पाहिजे, पण त्यांनी गावाकडे लक्ष दिलेलं नाही. आमदार खासदारांनी काम करायला पाहिजे असं मत आहे. आमदारांच्याकडे आक्षेप आहे तारारणी आघाडीचा. आमदारांनी आता जे झाले त्या प्रभागामध्ये, त्या प्रभागामध्ये रिंग रोड केलाय, पानंद रस्ते केल्यात, आपला सोंडमळी बाळूपोके रस्ता दे बाळपोके शेत ते अर्जुनवाड शिव रस्ता पूर्ण पानंद रस्ते आमदार साहेबांच्या फंडातनं झाल्यात. आणि जो कन्याकांमधनं जो फंड आणला आहे, जवळजवळ 23 कोटी रुपयाचा फंड शिरो फक्त शिरोसाठी आणला आहे, आणि तो खर्ची पण पडला आहे. आणि ते रिंग रोड गटरच हे कन्याकांत फंडातूनच झालेले आहेत. म्हणजे सहभाग आहे, सहभागीने काम केलं नाही असं मत आहे. खासदार याच गावचे आहेत, खासदारांनी या इथूनच प्रारंभ केला होता तुमच्या प्रचाराचा. त्यांचा आक्षेप आहे तारारणी आघाडीचा, खासदार आमदारांनी काम करायला पाहिजे होतं, खासदारांचं दुर्लक्ष आहे, खासदारांचा फंड नाही, खासदार गावाला भेटत नाही, ती वेळ देत नाही अशी तक्रार आहे. खासदारांना 7 वर्ष आमदार की 10 वर्ष खासदार की, हा खासदारांना 7 तालुक्याचा मतदारसंघ आहे, तरी सुद्धा पिंजारे दुकान ते नरसिंह चौक तुमच्या प्रभागात, आमच्या प्रभागातलाच आहे, 7 मधला आहे. 8 मधला म्हटला असा तर गोंदकर बोळ, म्हणजे गोंदकरच्या दुकानापासून दत्तात्रय देशिंगकर यांच्या घरापर्यंत, पण तो दर्जेदार रस्ता नाही, दर्जेदार रस्ता आहे, दर्जेदार रस्ता झालेला आहे तो. आणि त्याच्यानंतर पानंद रस्ते म्हणला असा तर मोळा भागाचा पानंद रस्ता, या प्रभागाशी निगडीत सांगा, या प्रभागातील जे शेतकरी आहेत ते मोळा भागात जाणारे असतात, ते पानंद रस्ता मोळा, म्हणजे खासदारांनी काम केले असं तुमचं म्हणणं आहे? 4 रस्ते केलेले आहेत पानंद रस्ते. आंदोलन अंकुशला काय वाटतंय? रस्त्याची गुणवत्ता आणि काम केले. आता गोंदकर बोलते ब्राह्मणपुरी हा विषय आहे, तो 5 वर्षापूर्वीचा आहे. खासदारकीच्या संपूर्ण या 5 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकही शिरोळमध्ये विकास काम ह्या वार्डात केलेलं नाही, केलं ही वस्तुस्थिती आहे. त्यांचं शिरोळकडे लक्ष नाही आम्ही सातत्यानं म्हणतोय. त्याचबरोबर आमदारांनी जर काम हे केलं असं म्हणत असतील तर मग गटर टू गटर रस्ता का करून घेतलेला नाही? आज तुम्ही इथं गटर टू गटर रस्ता करत नाही, भाट गडलेला मात्र गटर टू गटर रस्ता होतोय. म्हणजे ह्या 8 नंबर वार्ड आणि जुना 1 नंबर वार्डावर सातत्यानं ह्या सत्ताधारी लोकांनी आणि विरोधकांनी पण लक्ष दिलं नसल्यामुळं अन्याय प्रत्येक वेळी झालेला आहे. आणि अन्यायाचं तुम्ही मतं देत नाही म्हणून त्या लोकांना जर तुम्ही विकास कामं देत नसाल तर हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे. आणि अशा पद्धतीची मानसिकता असणारे जर नेते मंडळी असतील एखाद्या लोकांच्यावर सातत्यानं अन्याय करणारी, तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही आंदोलनाच्या अंकुशमधून ह्या सभागृहात जायचा प्रयत्न करतो. आणि दुसरा विषय राहिला, कोणतंही विकास काम करताना जो कामाच्या माहितीचा फलक लावायला पाहिजे, तीही लोक काम झाल्यानंतर लावतात, किती आम्ही ओरडलं तरी. तुम्हाला अनेक उदाहरण सांगतो, ह्या लक्ष्मी देवळापासून त्या अजिंक्यतारा मंडळकडे जाणारा रस्ता गेली 2 वर्ष हा मंजूर होता रस्ता, आणि नगरपालिका झाली आणि दुसऱ्या दिवशी लगेच रस्ता करायला सुरू झाला. म्हणजे या लोकांच्यावर अन्याय करण्यासाठी 2 वर्ष तुम्ही फंड असताना दाबून का ठेवताय, आणि नगरपालिका झाली आता हे पैसे परत जाणार म्हणून तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी रस्ता करताय. मग इथं जे जुने सदस्य होते विरोधकातले त्यांचं या प्रभागाकडे लक्ष नाही काय? आणि मग तुम्ही सत्ताधारी यांच्यावर अन्याय करणार, विरोधक लक्ष देणार नाही, मग लोकांनी दाद मागायची कुणाकडं? आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच आणि ह्या लोकांच्या न्यायासाठी आज आम्ही आंदोलन अंकुशच्या माध्यमातून त्यामध्ये आम्ही अपक्ष उभा आहे. भाजपवरती आरोप होतोय की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे काम सुरू केलं, अशी कोणतीच गोष्ट नाही. निवडणुका जर डोळ्यासमोर ठेवून कामं करायची असती तर गेल्या 5 वर्षात एक सुद्धा काम केलं नसतं, फक्त निवडणुकीच्या वेळेतच केले असते. आता रस्त्याच्या प्रश्नांच्या वरती आपण नागरिकांच्याकडे जातोय, स्क्रीनवरती नागरिकांची मतं आपण जाणून घेणार आहोत आणि रस्ताही दाखवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे आपण पुढे जातोय इलेक्शन कॉर्नरमध्ये. राजकीय पुढाऱ्यांचं मत आहे, आम्ही समस्या सोडवलेत. पुढाऱ्यांचं मत आहे, ज्या पुढाऱ्यांनी हे असं प्रश्न सोडवलेत असं म्हणून जर सांगितलेलं असलं
हाय काय बंदच दिसा लागले नुसतं गटार तर कुठे नाही आणि कुठल्याही उमेदवाराला आणलं इथनं पाणी चालू होतं पावसाळ्यात हे असंच चालायचं म्हणजे हे असंच चालायचं तर मतदारांनी काय करायचं म्हटलं सर पाहिजे नाही जी सुविधा आहे ती व्हायला पाहिजे ते राहिलं जिथं पाणी नाही तिथं गटरे आणि जिथं पाणी भरपूर आहे तिथं गटरे नाही पाणी सोडायचं कुठे शूजगड्डे काढायचं म्हटलं की नाही शूजगड्डे काढायचं म्हटलं तर ते पाणी आणि लोक जातात खाटा भरून ती लोक बसले आणि आता जाट नवीन असलं काम झालं नाही गटारी तर काढायला कोण येते का या भागात कोणी येत नाही गटारीचा प्रश्न सुटलाय काय नाहीच औषधाची ढास फवारणी होत्या काय नाहीच मत आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाही पण घरपट्टीने पाणीपट्टी घेतली अगोदर वसूल पण घेतात कुठलाही दाखला देत नाही आणि पाणीपट्टी घेतली जाते पण पाणी पुरेसं मिळतं तीनशे साठ दिवसापैकी 140 दिवस पाणी येते वर्षातलं गटारी संपले रस्ते संपले कोण सांगितले राजकीय पुढाऱ्यांचं मत आहे आम्ही समस्या सोडवलेत मध्ये पुन्हा एकदा ब्रेक नंतर मी सर्वांचं स्वागत करतोय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या विभागाला सुटलाय काय हे आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी सांगतो ब्रेक मध्ये आपण नंतर दाखवणार आहोत की या विभागातल्या 63 महिलांची मतं आपण जाणून घेतल्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती. पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असं आपल्याला वाटतंय? नाही अजून नाही शुद्ध पाणी अजूनही मिळत. जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील साहेब आणि वहिनी पाटील वहिनी या विभागाच्या सदस्य होत्या त्यांच्या कारकिर्दीत तो प्रश्न का सुटला नाही त्यांनी सभागृहात हा प्रश्न उठवला होता का जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या पॅनेलचे ते नेते? प्रश्न हा सातत्यानं सुरूच आहे पंचगंगा प्रदूषणासाठी. पंचगंगा प्रदूषण पिण्याचं पाणी भरपूर मिळत नाही स्वच्छ मिळत नाही अशुद्ध मिळत ते आम्हाला मान्य आहे. याच्या पुढे नक्कीच प्रयत्न केला जाईल पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत आणि शुद्ध पाणी देण्याचा. अस्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी 2008 मंजूर झालेली योजना ज्या वेळेला आघाडीची सत्ता होती 2008-13 त्याच्या वेळी मार्गी लागलेला नाही. स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाणी योजना जी मंजूर झाली ती आघाडीच्या काळातच झालेली आहे हे मी ठाम सांगतो. पण दीड दिवस पाणी मिळते लोकांना हे पाणी अपुरं आहे आज लोकांची तक्रार आहे. गेली 5 लोक तक्रार करतात. कमी दाबानं जी पाणी पुरवठा होतोय त्याच्यासाठीच आता आम्ही सभागृहात चाललोय आणि परत आम्ही नियमित पाणी सुटावं यासाठी प्रयत्न करणार. पिण्याचं पाणी स्वच्छ आणि मुबलक मिळत नाही अशी लोकांची तक्रार आहे. विरोधी पार्टीचंही मत तेच आहे. पहिली गोष्ट गेल्या पंचवार्षिकमध्ये यादव पॅनलची सत्ता होती त्याच्या आधी राजेश्री शाहू गाडी अमरबाईंची सत्ता होती 5 पण त्याच्या आधी त्याच्या म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी यादव पॅनलची सत्ता त्याच्या आधी सुद्धा यादव पॅनलची सत्ता होती आणि त्यांनी 5.5 कोटी रुपयाची पाण्याची सुविधा म्हणजे कृष्णेवरून पाण्याची सुविधा उपलब्ध करून आपल्याला दिल्या आणि त्याचं राहिलेलं थोडं काम जे पुढील काम होतं चालू हे काम आधी झालेलं आहे त्यांचा शुभारंभ वगैरे नंतर करून पाईपलाईन बसवायचं काम त्यांनी केलं आणि नंतर पाण्याची सुविधा चालू झाली. आज मला वाटते बऱ्यापैकी माझ्या भागातल्या कोणत्याही माणसांना विचारा कमीत कमी 1 दिवस 8-45 मिनिटं काय होईना पाणी आहे. पण 40-45 मिनिटं पाणी येतं हे 2 दिवसासाठी पुरवावं लागतं लोकांना आणि ते पुरत नाही. काही ठिकाणी 365 दिवसाची पाणीपट्टी घेता काही ठिकाणी बोर वगैरे मारलेले आहेत त्यामुळे मला वाटत नाही कधी या बोर मारले ते ग्रामपंचायतनी या विभागात इथंच प्रत्येक विभागात पाठीमागे गणेश मंडळाने एका बोर मारलाय आता तो नादुरुस्त आहे गेले 4 दिवस इथं पाठीमागेच मंदिर आहे. आता सध्या 4 दिवस नादुरुस्त असेल तर ती आमच्या बोर मारलाय तुम्ही काम करते म्हणून लोकांनी 200 रुपये वर्गणी काढलेली इथल्या लोकांनी वर्तमानपत्रात बातम्या 2 महिन्यापूर्वी छापले होते. सध्या आमची सत्ता नाही आहे गेली 6 महिने झालं तहसीलदारांच्या. पण 5 तुम्ही सत्तेत होता केवळ 2 दिवस 1 दिवस 8 पाणी देताय 45-40 मिनिटं देता लाईटचा तरी प्रश्न असला गुरु साहेब तुम्ही सत्तेतले मंडळी राज्य सरकार केंद्र सरकार 100% गेल्या पंचवार्षिक म्हणजे यादव सत्ता यायच्या आधी जी पाण्याची कंडिशन होती 5 पिण्याचं सांगतोय ते सांगतोय 65 दिवसाचा तुम्ही कर घेता ते सांगतोय 50% पाणी देता तेही अपुर. गेल्या पंचवार्षिकच्या आधी ज्यावेळी भयांची सत्ता होती त्यावेळी जे पाण्याच्या सुविधा ज्या चालू होत्या त्याच्यापेक्षा त्यावेळी 2-3 दिवस पाणी येत होतं किमान आम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जास्तीत जास्त पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि जरी कुठं कुणाला शंका असेल 100% शंका नसणार आहे जर शंका असेल तर आम्ही ती सुद्धा पूर्ण करू. आम्हाला
त्याची काही माहिती असेल मला, कधी मी फिरताना मला कोण काही सांगितलेलं नाही या गोष्टी बाबतीत, त्यामुळे 100% शंका नाही आहे. जरी कोणाची असेल तर ते आम्ही नक्की लवकरात लवकर पूर्ण करू. तुमची सत्ता असताना 3 दिवसांनंतर पाणी येत होतं असं मत आहे त्यांचं? नाही, ते साफ चुकीचं आहे. 1 दिवसाआड पाणी येत होतं हे बरोबर आहे, आणि ते नियमित सुधारणा करण्यासाठीच आम्ही त्यात चाललेलो आहे. चाल. आणि अनेक मला सांगायचं आहे की 75% कुलदैवत असणारे या शिरोळमध्ये दरगोबाचं मंदिरासाठी खासदार साहेबांनी त्यावेळेला 10 लाख रुपये दिले होते, आणि त्यावेळेला कुलदैवताचं दरगोबा मंदिर उभा राहिला. आपण पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलतोय, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोला. नाही, तिकडे जाणार आहे मंदिर जाणार आहे आपण. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत निर्माण झाल्यात, नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायती असतील, त्यांचं प्राथमिक कर्तव्य आहे लोकांना निदाना मुबलक आणि स्वच्छ पाणी देणं. आज 2008 पासून जर शिरोळ गावाचा विचार केला, 2008 यादव गटाची सत्ता होती त्यावेळी आपली 5.5 कोटीची योजना मंजूर झाली. त्यानंतर सत्तांतर झालं, त्या अगोदर ह्या लोकांनी यादव गटानं 2.5 कोटी रुपये ह्या योजनेवर खर्च केले होते. महाआघाडीची सत्ता आली, त्यांनी ती योजना पूर्ण केली. हे दोघं या दोघांचंही पाप आहे, कारण 2008 ज्यावेळी प्लॅनिंग केलं त्यावेळी 2033 पर्यंत जेवढी लोकसंख्या होईल 2033 पर्यंत तोपर्यंत पाणी पुरावं अशा पद्धतीचं ह्या योजनेचं प्लॅनिंग होतं. 2013 ह्या महाआघाडीनं आणखी एक पाप केलं, त्यांनी योजना अपूर्ण असताना निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली आणि लोकांना फार मोठं ह्या हपेष्टेमध्ये घातलेलं आहे. 2013 नंतर 2018 आहे आपलं, 5 वर्षात ही योजना फेल झालेली आहे. 2033 कुठे आहे बघा अजून, 2033 पर्यंत प्लॅनिंग होतं या योजनेचं. ह्याला एकमेव कारण आहे यामध्ये झालेला भ्रष्टाचार. आंदोलन अंकुशनं प्रत्येक वेळी 2008 पासून जे कोणी सत्ताधारी आणि ही स्थानिक पाणी पुरवठा कमिटी असेल त्यांच्यासमोर सगळ्या बाबी आणलेल्या होत्या. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, या घालवाडच्या नदीमध्ये इंटेकवेल ही लोकं बांधालती, त्या ढवळीच्या डोहात थोडे 20 फूट पुढे गेला असतं तर पूर्णपणे आपल्याला वर्षभर पाणी पुरवलं एवढं होतं. त्या कॉन्ट्रॅक्टरला 4-5 लाख रुपये ते बांध बंदिस्ती करून ते इंटेकवेल बांधायला लागतंय, म्हणून त्यानं इकडं अलीकडं बांधलं. आणि आज बघा तुम्ही, वर्षातले 3 महिने फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल आज नदीमध्ये पाणी नाही म्हणून तुम्हाला पाणी येणार नाही म्हणून ही लोकं बोर्ड लावतात, हे चुकीचं आहे का खरं आहे? आणि आम्ही, माझ्याकडे लेखीपत्र आहे, के एस संकपाळ त्यावेळचे गजानन संकपाळ अध्यक्ष होते, सचिव के एस संकपाळ सर होते, आम्ही सांगितलं 20 फूट पलीकडं बांधा ढवळीच्या डोहात, तुम्हाला पाणी कमी पडणार नाही. या लोकांनी ते ऐकलं नाही. नंतर महाआघाडी आली, अंतर्गत पाईपलाईनसाठी आम्ही म्हणलं हे मोविलेक्स कंपनीच्या हलक्या दर्जाच्या का पाईप वापरायला आहे, तुम्ही तुमच्या शेतात वापरताना मात्र तुम्ही फिनोलेक्स वापरताय, गावासाठी का? ह्या लोकांनी ऐकलं नाही. त्या मोविलेक्स कंपनीच्या पायपा बसवल्या, अक्षरशः ग्रामपंचायतचं सगळं आर्थिक गणित कोलमडलंय, त्या लिकेजमध्ये कोलमडलंय, आम्ही त्याचवेळी सांगितलं होतं, ऐकलं नाही. त्यानंतर फिल्टर हाऊसमध्ये आम्ही सांगितलं येणारसनी ते डोझिंग पंप बसवा, औषध आपले कामगार तुम्हाला माहीत आहेत आली की पोतं वतत, नाही तर 4-4 दिवस वतच नाहीत पावडर केमिकल, मग ते क्लोरीनचा डोझिंग पंप बसवा. त्या योजनेमध्ये तरतूद होती, 2.5-3 लाख रुपये खर्च होता, ह्या लोकांना लेखीपत्र देऊन सुद्धा ऐकलेलं नाही. ही सत्ताधारी असू द्यात नाही तर विरोधक असू द्यात, त्यांना त्या गावाशी काही देणं घेणं नाही, ही फक्त भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत. सांगायला यांचं वेगळं आहे आणि दाखवायचं कर्तृत्व मात्र वेगळं आहे. पाणी पुरवठ्यामध्ये जर तुम्हाला लोकांना न्याय देता येत नसेल तर विकास ह्या शब्दाचा तुम्हाला आज घ्यायचा अधिकारच नाही, विकास हा शब्द बोलण्याचा. अरे लोकांनी काय पाणी देता येत नसेल तर तुम्हाला आम्हाला कशाला पाहिजे नाट्यगृह? तुमचं विकास आघाडीचं मत काय, पाण्याचा प्रश्न मिटलाय काय? पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. पाणी आज सुद्धा आपल्या 8 नंबर म्हणण्यापेक्षा पूर्ण गावात 1 दिवस आडच येते. 8 नंबर प्रभागाचा 1 दिवस आडाने येते, 45 मिनिटंच येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दाबानं पाणी आहे पाहिजे प्रेशरनं, त्या दाबानं पाणी येत नाही. आज सुद्धा 8 नंबर वॉर्डामध्ये पाटी ठेवून त्यातनं तांब्यानं पाणी घागरीत भरून घागरीनं पाणी भरावं लागते. आणि दुसरी गोष्ट, पाणी स्वच्छ येत नाही. इथल्या इथं आगर ग्रामपंचायत जावा, नांदणीला जावा, पाणी फिल्टर त्याच नदीतनं पाणी येतंय, ते पाणी कसं आहे आणि आपलं पाणी कसं आहे बघा. पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आणि ते मिटवायसाठीच आम्ही उभारलेलो आहे. तुमचं मत सांगा पाण्याच्या प्रश्नावरती द्या. एक फक्त मुद्दा मांडतो, धर्मगुती ग्रामपंचायतीनं पाणी योजना केलेल्या आहे 4 वर्षापूर्वी, ह्या आगर ग्रामपंचायतीनं 2 वर्षापूर्वी पाणी पुरवठा योजना केलेल्या आहे. ह्या दोन्ही गावांचा ठेकेदार आणि शिरोळचा ठेकेदार एकच आहे. ह्या दोन्ही गावातल्या बॉड्या चांगल्या आहेत, आजही तिथं स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळत आहे. आपल्या इथल्या बॉड्या चुकल्यात, कमिट्या चुकल्यात, नेते मंडळी चुकल्यात, म्हणून आपल्याला पाणी नाही, बाकी काही नाही. उत्तर द्या भाजप. 100% मी पहिल्यांदा पण सांगितलेलं की बाबा आपल्या म्हणजे भागात नदीवेश भागात 45% पाणी येतेच, 45 मिनिटं हे पाणी येतेच. पण भाऊनी जसं म्हणलं की बाबा पाठी ठेवून पाणी भरावं लागते,
काही कारणास्तव आपल्या इकडं गाव भाग असल्यामुळं मंडळ जवळपास मला वाटते 23 ते 25 मंडळ आपल्यात गणेशोत्सव जे आहेत तसंच प्रत्येक मंडळाचा आणि गणेश मंडळाच्या ठेवलेले आहेत. लोक उकरतात आणि त्यावेळेला लिखित होते असं लिखित झालेलं असतं, बऱ्यापैकी लिखित झालेलं असतं, पण नियोजन चुकलंय असं त्यांचं मत आहे. अजिबात नाही, नियोजन जर ते कुठं लिखित नसेल किंवा काय नसेल तर व्यवस्थित पाणी जातंयच, 2 दिवस व्यवस्थित येत आहे आणि तिसऱ्या दिवशी बारीक येते असं कधी होत नाही, कंटिन्यू व्यवस्थित येते आणि काही कार्यक्रम झाले सण झाले की त्यानंतर नियोजनाचा अभाव नाही असं मत आहे. अजिबात नाही व्यवस्थित नियोजनाचा अभाव होती की काय ताराने आघाडीचं मत. पिण्याचं पाणी बघा, पिण्याचा पाण्याचा विषय असा आहे, पाहिजे त्या पद्धतीने पाणी मिळत नाही. करायचा प्रयत्न त्यांनी केला पण ते सक्सेसफुल झाला नाही, म्हणजे नियोजन बिघडलं. नियोजन बिघडलेलं आहे, अजून सुद्धा सुधारणा व्हायला पाहिजे. चांगलं शुद्ध पाणी पावडर ते फिल्टर होऊन लोकांशी मिळायला पाहिजे, लोकांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, त्यासाठी सत्ताधारांनी होत्या त्यावे आणि पुढे येणाऱ्यांनी बी चांगलं काम करावं. लोकांनी सत्तेत जायचे चिन्ह दिसत नाहीत की म्हणजे पुढे जाणार आहे असं म्हणतो. नाही जाणार म्हणजे आम्ही जाणार आणि चांगलं काम करायला पाहिजे, नाही तर आम्ही बी तसंच करलो एरे मागल्या घाल करण्यात आलं असं नाही चालणार. अपक्ष, मी अपक्ष म्हणून उभा आहे वार्ड नंबर 8 मधनं. मी राजेंद्र दगडू पाटील. तुम्हाला शिरोळच्या नागरिकांचं एक म्हणजे प्रश्न, पिण्याच्या पाण्याबद्दलच बोलतोय, पिण्याच्या पाण्याबद्दलच बोलतोय. ज्या वेळेला सर्वांच्याकडनं बाबा 10% भरायची रक्कम आली त्यावेळेला आपण तक्त्यात मिटिंग घेतली, मंडईची पोरं असू द्यात, अध्यक्ष असू द्यात, गाव लेवल असू द्यात, त्यावेळेला शिरोळचा नागरिक कुठला कमी पडला काय पुढऱ्यांच्या पशी? ज्या वेळेला 1 टाइम तुम्हाला 50 लाख रुपये 55 लाख रुपये तुम्हाला ज्या वेळेला लागलं त्यावेळेला कुठल्याही नागरिकांनं तडजोड न करता कुठल्याही प्रकारचं परिस्थिती न बघता प्रत्येकाने प्रामाणिकपणे पैसे आणून दिलेले आहेत. तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल बोलणं म्हणजे नामुष्की आहे, तुमच्या लक्षात ठेवा. आजी माझी इथं सदस्य आहेत, त्याबद्दल लोकांनी सहकार्य करून सुद्धा आपण पाण्यासाठी आणि रोडसाठी आणि गटरीसाठी जर बोलतो ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही. मी म्हणतो याबद्दल पाण्याच्या प्रश्नाविषयी, शुद्ध पाणी देतो म्हणून हे पाणी पुरवठा इथं मंजूर केले तर शुद्ध पाणी पुरवठा तर नाहीच, पण ह्यामध्ये भ्रष्टाचार आहे. ह्यामध्ये भ्रष्टाचार म्हणजे असा नाट्यविरोधकाने जरूर नव्हते पिण्याच्या पाण्याचं तिथं होत. पहिल्यांदा ज्यावेळी दिलीप दादांनी ते नाट्यगृहाच्या तिथं शुद्ध पाण्याची योजना केली होती ती सुद्धा गडबड करून ते आज कोणी तिथं नाट्यगृह बांधण्यापेक्षा हाय तिथनंच गावाला वेशीच्या आत आणि वेशीच्या बाहेर जर केला असतो विभागाने तर आज पाण्याचा विषय सुटला असता. आणि पाण्याच्या बाबतीत असा जर विचार केला तर टायमिंग नाही कुठल्या वेळेला आणि कुणा जरा पैसे दिले की त्याला टायमिंगचा विस्कळीतपणा आहे सगळा आणि सगळा भोगळ कारभार आहे आणि भ्रष्टाचार आहे यात सगळा. तुमचं मत. पाणी योजना, पाणी योजना म्हणजे पाणी खांद्याला आणलेलं बरं चावीचं भरण्यापेक्षा. प्रत्येक जण सांगतो एक दिवस आडानं पाणी येते, आमच्यात गल्लीत वस्तुस्थिती आहे 4-4 दिवस पाणी येत नाही, सगळं खोटं बोलते आधी, कोणाचंही काही खरं नाही. आता पाण्याच्या प्रश्नात आपण जनतेची मतं स्क्रीनवरती दाखवणार होतो, एक छोटासा इलेक्शन कॉर्नरमध्ये ब्रेक घेतोय आणि गटरीच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे 17 प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न करत पुढे जातोय. आपले दारे घर बायका पोर प्रभाग क्रमांक 8 ढासाचा औषध फवारणी इकडे केली जाते काय? या भागातल्या गटारी जिकडे केलेले नाही गटारी सप्लाय रस्ते सप्लाय काय ते घाण आता जी गावातली घाण सगळं आणून ते टोमॅटो चपरचंद डाळिंब सगळे शनिवारचं इथं आणून वाचायला लागल्यात. तिन्ही गावात थोडा तिन्ही कुटुंबून राहायला असून द्यात का त्याचा त्रास किती लोकांनी होतो ते त्यांचं त्याची माहिती पाहिजे ना. आणि कुठल्या पुढाऱ्याने सांगितले की असं प्रश्न सोडवल्यात म्हणून आम्ही सोडवलंय केलंय त्यात नळ बघा हे 1-6 महिने झालं सांगायला लागलो ती नळ घाला म्हणून नगरपालिका व्हायची आधीपासून अजून ती नळ घातलेला नाही. हे प्रश्न सुटावेत अशी तुमची मागणी होय गटारी व्हायला पाहिजे. ज्यावेळेला अशोक बापूंजी इलेक्शनला राहिले त्या टायमाला अशोक बापूंजी सून स्वतः सांगितली होती की ज्यावेळेला आम्ही निवडून येईल त्या टायमाला तुमचं काम आम्ही करू. अशोक बापूंची सून निवडून अशोक बापू निवडून गेल्यानंतर तुमची सून इकडे बघायला दिली आलं नाही परत नाही
गटारी वगैरे स्वच्छ करायला कोण इकडे येते काय? कोण येत नाही, येते का सहा महिन्यात ना येते. मग येते का? चला आपली घर घर बायका पोर असतात माझ्यात. इलेक्शन कॉर्नरमध्ये पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतोय. आपण गटारीच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पाण्याच्या प्रश्नाची खूप चर्चा झालेली आहे. गटारीचा प्रश्नही गंभीर आहे तितकासा. एक नवीन उमेदवार इथे आलेले आहेत, शाहू आघाडीचे उमेदवार आहेत. नारळ त्यांचं चिन्ह आहे, त्यांचा परिचय ते करून देतील. नमस्कार, राजश्री शाहू आघाडीतून विकास आघाडी शाहू सुरेखा अण्णाप्पा पुजारी. मी प्रथमच निवडणूक लढवत आहे. चिन्ह नारळ आहे माझं. गटारीचा प्रश्न सुटलाय का या प्रभागातला? अजिबात नाही, 100% सुटलेलं नाही. एक रोड तेवढा दत्त मंदिर काढला तेवढा ती बी अपुरं काम झालेलं आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. बाकीचं गावाच्या भोवतीन फिरला तर लोक शिरोळात राहिल्यात का कुठं आदिवासी भागात राहिल्यात अशा गटारीचा विषय आहे. गुडघ्यावडे पाणी प्रत्येकाच्या घरासमोरून जाते. मोठा पाऊस पडला तर घरातनीसुद्धा पाणी शिरतं आहे. तो प्रश्न अगदी म्हणजे फार अवघड आहे. गटारीचा प्रश्न सुटला का? तुम्ही सत्तेत होता 5 वर्ष, विरोधी पक्षात असताना पण सभागृहात होता. नाही, गावचा गटारीचा प्रश्न अजून आहे. कारण का शेवटी जो म्हणजे 5 वर्ष अपयश आलं या मंडळीना तुमच्या पार्टीला? अपयश आलेलं नाही, त्यांनी प्रयत्न केला, चांगला प्रयत्न केला. पण सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला होत नसतात. त्यातून काय झालं की एक वर्षभर काम तटलं, सगळे तहसीलदार आले, प्रशासक आलं. हे प्रशासक आता आलं? 5 वर्ष तुमच्याकडे होती, 4.5 वर्ष तुमच्या हातात होती. नाही, सांडपाण्याचा जो प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न तुम्हाला तुमच्याकडे येतोय. जेव्हा आता सांडपाण्याचा प्रश्न उद्भवला आहे, त्यावेळेला 2 एकर शेती मिळालेली आहे, त्या पाण्याचा व्यवस्थित. पण गटारी तर त्या करता चांगल्या पाहिजेत. हो हो, जेव्हा आता पुन्हा सत्तेत जे येतील त्यांनी चांगल्या प्रकारचं काम करावं. आणि आमची सत्ता आली तर आम्ही त्यासाठीच झगडणार आहे. कारण का, जेव्हा मी माजी ग्रामपंचायत सदस्य होते त्यावेळेला मी सुरुवातीपासून पिण्याचं पाणी आमच्याकडे खूप कमी दाबाने येत होतं. आता त्यांनी सांगितलं का नाही की गटारीचा प्रश्न या प्रभागातला सुटला असं तुमचं मत आहे? थोडा सुटलेला आहे, थोडा नाही. बहुजन विकास आघाडी, या प्रभागातील गटारीचा प्रश्न सुटलेला नाही. गटरी जरा जर पाऊस झाला तर गटरी रस्त्यावरच असतात, रस्त्यावरच पाणी पडत असते. आणि ते प्रत्येक घरात सकल भागातली जी घरं आहेत तिथं पाणी साठून राहते. गटरीचा प्रश्न सुटलेला नाही आणि गटरी तुंबून राहतात, त्यामुळं आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. दासाचं साम्राज्य वाढलेलं आहे. म्हणजे गटारी फुटलेत, तुटलेत आणि काही ठिकाणी गटारी नाही, तुमचं मत आहे. प्रश्न सुटलेला नाही शाहू आघाडी, गटारीचा प्रश्न सुटलायचा प्रश्न या 5 वर्षात तर सुटलेला नाही. सुटलेला नाही, नाही आहे. काही ठिकाणी गटारीही नाहीत. हा नाही, सुटलाच नाही म्हणल्या गटारीचा विषयच नाही. अपक्ष मी आता या 8 वार्डामध्ये 4 वेळा जाऊन आलो. तर मतदारापर्यंत गेल्यानंतर प्रत्येक मतदार हेच सांगते की या ठिकाणी रस्ता नाही, गटारी नाहीत, आणि त्यामुळं ढासाचं साम्राज्य आणि डेंग्यू पासून. गटारीच्या प्रश्नावर तुम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार कधी केली होती का? गटार होणं आवश्यक आहे. आता यापुढे करणार, यापुढे करणार. तुमचं मत सांगा. आज तागायत हरिदरी काळ्यांच्या नंतर वार्डात कुणीही गटार केलेलं नाही आणि त्यामुळे गटारीचा प्रश्नच नाही. रस्त्यावरूनच पाणी होणार म्हणजे गटारीचा प्रश्न प्रश्न सुटलेला जाईल. गटारीच नाहीत रस्त्यावर. गटारीचा विषय मी एक तुम्हाला सांगतो. ह्या सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या पाठीमागच्या 30 वर्षाचा जर रेकॉर्ड काढला तर यांच्या डोक्यात विकास म्हणजे कुठंतरी चांगलं काम करून दाखवायचं जिथं मतं मिळतात तिथं. ही प्राथमिक गरज आहे लोकांची, गटर. पण या गटरीकडे या लोकांचं अजिबात लक्ष नाही. तुम्ही एक उदाहरण मी देतो ह्या मागच्या यादव गटाच्या सत्तेचं. नरसिंह चौक ते ब्राह्मणपुरीपर्यंत एक साईड गटर करायला आम्ही नियोजन केलं होतं. ह्या कन्यागतमधनं जो फंड आला होता 1,40,000, त्यातले 6 लाख रुपये शिल्लक राहिले होते. तिथल्या त्या नरसिंह चौकातल्या लोकांनी आपल्या ग्रामपंचायतीला पत्र दिलं, सार्वजनिक पंचायत समिती बांधकाम विभागाला दिलं, आमच्या इथं तुम्ही डाव्या साईडचे गटर करा त्या 6 लाखामधनं. पण त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी मागच्या तिने पेव्हिंग ब्लॉक बसवायला काढले तिथं. कुठं? गोडीवीर तालीम मंडळ आणि त्या कल्याणाविषयी जे एक मंडळ आहे त्या ठिकाणी त्यांनी पेव्हिंग ब्लॉकचं काम काढलं. बघा, गटरी महत्वाचे आहेत का पेव्हिंग ब्लॉक महत्वाचे आहेत? ह्या लोकांना एवढी वर्ष राजकारण करतात, त्यांना जर या लोकांच्या प्राथमिकता माहीत नसेल तर हे नेते म्हणून कसे काय घेतात? त्यावेळी त्यांच्याबरोबर वाद झाला. आम्ही म्हटलं पहिला पेव्हिंग ब्लॉक नाही, पहिला गटर. त्या लोकांनी धनाजी चिडुमिंगेला उगाच श्रेय मिळेल आणि लोकांनी मागणी केली की देता येते असं जर वाटलं तर म्हणून त्या लोकांनी 6 लाख रुपये फंड हा शासनाला परत दिलाय. पण त्या नरसिंह चौकातल्या लोकांचं मात्र गटरीची समस्या सोडवलेली नाही. दुसरा विषय मी सांगतो किती गंभीर प्रकार ही वागतात. बघा, गंगधर गल्लीत जावा हो तुम्ही, मला अक्षरशः लाज वाटली. शिरोळचं हे विकास म्हणतात,
मी त्या गंगधर गल्लीत कधी गेलो नाही, ह्यावेळी गेलो मतदाराच्या ह्याच्या संदर्भातनं. तर 10 फुटाचा रस्ता आहे आणि 4 फुटाच्या गटरी बांधल्यात. आणि गटरी कधी बांधल्यात? पहिला 2 वर्षापूर्वी तिने काँक्रीटचा रस्ता केला, नंतर गटर केली उकरून. 4 फुटाची गटर केली, आता 6 इंच रस्त्यापेक्षा वर आहे. अक्षरशः तिथल्या लोकांचं संपूर्ण आरोग्य धोक्यात आहे. आता आपल्याला पैसे खर्च करून ती सगळी गटर काढून टाकायला लागेल. 10 फुटाच्या रस्त्यामध्ये तुम्हाला RCC, तुम्ही गटर बांधशील काय हो? हो, मुख्य रस्त्यावर बांधा जिथं तुम्ही हेवी ट्रॅफिक आहे तिथं. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला व्ही टाईप गटरी बांधायला पाहिजेत. मग एवढी जर अक्कल या सत्ताधाऱ्यांना आणि या विरोधकांना पण नसेल तर शिरोळचा विकास अजिबात होणार नाही. तिथं आज लोक अक्षरशः त्यावर तिने फरशा टाकल्यात, आता लई लोक शिव्या देतील म्हणून. आणि फरशा आता फुटल्यात. बारकं पोरगं जर त्यामध्ये पायात पडलं त्या गटरीत, तर अक्षरशः त्याचा पायच मोडणार, ह्याला जबाबदार कोण हो? हा काय विकास आहे? तिथं RCC गटर एवढी मोठी 2-2 फुटाची बांधायची, हे कुठल्या तांत्रिक अधिकाराचं आहे? आणि ही लोक काय आंधळे आहेत काय? त्यांचा विकास म्हणजे आलेला पैसा खर्च करणे. तिथं खर्चायचा आहे की नाही याचा विचारच नाही. विकासाची यांची व्याख्या अशी आहे, पैसे आलेलं खर्च करणे. आणि RCC गटर ही एवढ्यासाठी बांधतात, मी तुम्हाला आता मुद्दाम सांगतो विजयराव, तुमचं अभिनंदन आहे. निर्भीडपणे तुम्ही पत्रकारिता चालवा लागलाय आणि संपूर्ण गावानं यांचं सगळ्यांना अभिनंदन करायला पाहिजे. एकदा टाळ्या वाजवा तू, कारण मी माझ्या आयुष्यात इतकी निर्भीड पत्रकारिता कधीही बघितलेली नाही. महान कार्याचं अनेकदा टाळ्या वाजून अभिनंदन करा. खरं वास्तवही लोकांच्या समोर आणायला लागल्यात आणि तुम्ही दहशत बघा, या लोकांची दहशतीला पूर्ण उरून हे मांडाल्यात. माझा अनेक विषय RCC गटर धरतात, ही मुद्दामन धरतात, ह्याच्यामध्ये ठेकेदाराचा फायदा जास्त असतोय. RCC गटर करताना खाली पिचिंग धरलेलं असते 6 इंच खडीनं, त्याच्यावर PCCचा 6 इंचाचा थर, 4 इंचाचा थर धरला जातोय. आणि त्यानंतर 4 इंचाची अशी त्रिकोणी अशी ही गटर असत्या. ह्यातलं 2 थर ही करतच नाहीत. नशीब आंदोलन अंकुशरोळमध्ये आहे म्हणून आता जरा जरा करायला लागल्यात. हे 2 थर खायासाठीच अक्षरशः RCC गटरी धरल्या जातात. आणि हे आतापर्यंत हे गंगधर गल्ली उदाहरण आहे. माझ्या मते रिंग रोड सोडला आणि मुख्य रस्ते सोडले, RCC गटर धरू नये. कारण RCC गटरमधनं पाणी पास होत नाही, पाणी तुंबतंय आणि ढासांचा प्रादुर्भाव होतोय आणि लोक आजारी पडतात. त्यामुळं आमची आता ह्यातनं एक विनंती आहे, कोणी सत्ताधारी येऊ दे, तुम्ही साधे रस्ते जे आहेत, बोल्ड रस्ते आहेत, इथं व्ही टाईप गटरी करा, ज्यामधनं पाणी फास्ट पास होईल आणि ढासाचं साम्राज्य होणार नाही. गटरीच्या प्रश्न तुमचं, गटरीच्या प्रश्नाबद्दल म्हणावं लागेल तर मी स्वतःच उमेदवार आहे आणि मीच माझ्या लेखी म्हणजे पावते आहेत. 5-5 रुपयात आम्हीच वर्गणी काढून 10-12 जणांनी आमच्या इथं निम्मी गटर झालेली, निम्मी गटर आम्ही स्वतःच केल्या. त्यामुळे आमचीच अशी गटरीचा प्रश्न असलेला अवस्था अशी आहे म्हणल्यानंतर सर्वसामान्यांची काय असू शकते गटरीचा प्रश्न? गटर प्रभाग 8 मध्ये गटरीचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहे. गटर जागी तुंबलेले आहेत आणि जे ज्या पद्धतीने गटरीतलं पाणी पास व्हायला पाहिजे पास होत नाही, तुंबून राहत्यात. आणि गटरीचा प्रश्न हा जेवायचा प्रश्न झाला आहे 8 नंबर वार्डाचा. गटरीचा प्रश्न, अजिंक्य तारा जे मंडळ आहे तेथून जाणारी गटारी खराब आहे, आजही पाणी रस्त्यावरती येत आहे. तिथं गावडे बासुंदीचं आहे, तिथं एक पाईप फुटला आहे, तिथेही गटारीचा प्रश्न तसाच आहे. लोक रस्त्यावरून पाणी सोडतात आणि आत्ता तर गंभीर आरोप झालेत. सत्तारूढ पार्टी 5 वर्ष तुमच्याकडे, जिल्हा परिषद तुमच्याकडे आहे, राज्य सरकार केंद्र सरकार तुमचं आहे, पैसा भरपूर आहे असं लोकांना तुम्ही सांगता, हा प्रश्न गटारीचा का संपलेला नाही? मला पहिल्यांदा ही गोष्ट सांगतो की गावाच्या बाहेरची जी मेन गटर आहे, जी ड्रेनेजची लाईन आहे, ती महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्ण गावाचं पाणी आहे, पूर्ण वरून नंदीवाले वसाहतीपासून तिकडून इकडं पाणी आलेलं आहे. आणि पहिली गोष्ट, त्याचं बजेट जर काढा गेलं तर ते कमीत कमी 50 लाखच्या वर जाते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा तिथं जागा आपल्याला उपलब्ध नसल्यामुळं, जी जागा आपण घनकचऱ्यासाठी आणि सांडपाण्यासाठी जागा उपलब्ध आता मंजूर करून आणल्या पृथ्वीराज यादवांनी, ती जागा जर मंजूर होत नसेल, जर ती जागा दुसरीकडे जात असेल, तर ते अंडरग्राउंड किंवा आता समजा जर बाय चान्स गटरीचा प्रश्न ह्या 5 वर्षात सुटला आहे, त्यांचं मत आहे सुटलेलं नाही आणि गैरव्यवहार 100% सुटला आहे. थोडासा जर कुठं राहिला असेल तर 100% आम्ही पूर्ण करू. आणि जर समजा जर सांडपाण्याची जागा आपल्याला दुसऱ्या जागी मिळाली, लोक सांगतात स्क्रीनवरती की गटरीचा प्रश्न सुटलेला नाही, आमच्या इथं ढास होतात 100%. जिथं आपल्या दारात गटर नको, दुसऱ्या दारात गटर असू दे, अशी जर विरुद्ध पार्टीच्या माणसांची किंवा त्यांच्या मतदारांची ठराविक काही माणसं अशा असतात की त्यांची मागणी अशा असत्या की माझ्या दारात न गटर नको, तिकंड जाऊ दे. पण काही ठिकाणी 10 फुटी रस्ता आहे, तिथं 4 फुटी तुम्ही गटर केले. मी पहिले दोन्ही बाजूला केल्यामुळे तसा प्रॉब्लेम झालेला आहे तिथं. पण कसं झालेलं, प्रत्येकाला गटर पाहिजे होती, माणसांना आम्ही पहिल्यांदा व्यवस्था नाही, अंडरग्राउंड करायचा विषय चालू होता, पण त्यांनी ते नको होतं. परत त्यांना आम्ही पाईप घालून देतो म्हणलं, त्यांना ते सुद्धा नको होतं. आम्हाला सगळ्यांना काँक्रीटीकरण चाललेलं, दुसरा स्लॅब स्वच्छ करत नाही, स्लॅबची हे चाललेली स्वच्छ ही करतोय आम्ही.
पण विरोधी पार्टी म्हणली ठीक आहे, पण बाकीच्यानी म्हणले की धना काका म्हणले की बाबा मी त्यांना असं म्हणत नाही की ते पहिल्यांदाच तिथं गंगर गल्लीत गेलेले बरोबर ठीक आहे, मला त्याच्याबद्दल पण काही नाही. रावसाहेब उसने पण म्हणायचं की बाबा आमदार फंडातनं आपण रिंग रोड केलेला, पण ते बघून तिथल्या माणसांची अपेक्षा अशी होती की बाबा ह्या गटरी चांगल्या आहेत, ह्याच्या आधी कधीही शिरोळात अशा प्रकारच्या गटरी नव्हत्या ज्या आम्ही केल्या, म्हणजे आमदार साहेब असो आम्ही असो या आम्ही करण्याचा प्रयत्न केला कन्यागतच्या माध्यमातून. माणसांना तीच गटर हवी होती आणि माणसांना आम्ही समजून सांगून सुद्धा तीच गटर पाहिजे होती, त्यामुळे आम्ही तसं करून दिलेलं आहे. सगळीच लोकांची मागणी होती असं मत आहे, लोकांची मागणी होती विचारूया. एक मिनिट सगळीच माणसं असं म्हण सगळ्याच माणसं म्हणजे मागणी असल्यामुळे हे केलं, आम्ही अंडरग्राऊंड करून द्यायची तयारी होती पण त्यातली घाण निघणार नाही. अंडरग्राऊंड जर पाईप घालून दिले आपण तर त्यातली घाण निघणार नाही, त्याच्यासाठी ते ओपन ठेवावं लागले. राहिलेला रस्त्याचा जो पिवन ब्लॉक वगैरे भाग आहे तो करण्यासाठी आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही, कारण की आमची सत्ता तोपर्यंत निघून गेलेली होती. परत जर सत्तेला चान्स आम्हाला दिला तर आम्ही 100% पहिल्यांदा तो काम करीन. मी सगळ्यांना गंगधर समाजाला नाभिक समाजाला ही माझी हे माझं सगळ्यात मोठी ग्वाही असेल आणि मी पहिल्यांदा त्या कामाला हात घाली. गटारीचा प्रश्न सुटला असं त्यांचं मत आहे आणि पुन्हा एकदा याच प्रश्नावर सत्ता द्या म्हणतात. नाही, गटरीचा प्रश्न कसा आहे माहिती आहे काय, ते कन्यागतच्या ह्याच्यामध्ये रिंग रोडला जी गटर केली की नाही ती अत्यंत चुकीची आहे, कारण 2.5 फूट रुंद केली आहे गटर ती, आणि इकडचा आणि तिकडचा कॉलम जर म्हणला 6-6 इंच आहे, म्हणजे जवळजवळ 3 फूट ते 3.5 फूट ते त्यात जाते आणि इकडचं 3.5 फूट रस्ता आहे, आधी 10 फूट 10-12 फूट आहे, त्यात जवळजवळ 3-3 फूट इकडे गेल्यावर रस्ता किती अपूर राहतो बघा जावं, त्या जय किसान ह्याच्यापाशी जय किसान डेअरी जवळ बघा जावं तुम्हाला, दुसरं वाहन साधं वाहन सुद्धा पास होत नाही. त्यावेळी त्यांनी विचार करायला पाहिजे होता बाबा इथे एक बाजूला गटर करूया किंवा बारीक गटर धरूया 1.5 फूट गटर धरूया, एका बाजूला 1.5 फूट आहे आणि एका बाजूला 2.5 फूट गटर आहे, त्यामुळं याने नियोजन केलं नसल्यामुळं पाणी आणि पाण्याला स्लोप नाही त्यामुळं पाणी सगळं तटते आणि डासाचा प्रादुर्भाव वाढतोय. नियोजन नाही असं मत आहे तुमचं, नियोजन नाही असं मत आहे गटारीच्या प्रश्नावर. लोकांना आपल्या एकाच बाजूला आपल्या दारात गटर नको आहे, मी मगाशी सुद्धा सांगितलं दुसऱ्या दारात कर पण गटर दे ही भावना असत्या, आणि काही लोकांचं असं असतं की बाबा मेन आता तो जो रस्ता आहे तिथं अशी परिस्थिती पूर्ण गावाचं पाणी, स्वतः आमदार साहेब तिथं राहतात, स्वतः आमदार साहेबांचं तिथून घर आहे, आमदार साहेबांच्या दारातून गावाचं पाणी सगळ्यात जातंय, तिथंपर्यंत रस्ता अगदी गटर व्यवस्थित आहे. कन्यागतच्या एवढ्या मोठ्या रकमेतून एवढ्या मोठ्या निधीतून जर पुढलं काम झालं नसेल तर ग्रामपंचायतीच्या निधीतून काम झालं नाही असं तुम्ही म्हणू नका. आम्ही करणार नाही असं म्हणलं नाही, आम्ही 100% करू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पहिला टप्पा आमचा होता सांडपाणी आणि घनकचऱ्याचा प्रश्न, ते आम्ही मंजूर करून आणले, त्याचं काम चालू झालं झाल्या पहिल्यांदा गटरीचं पाणी आम्ही व्यवस्थित तिथंपर्यंत पोहोचू. आमदारांनी हे काम करायला पाहिजे होतं असं मत आहे. कन्यागतचा निधी मोठा आला मग एवढंच काम का अपुरं ठेवलं? नाही, कन्यागतचा निधी मोठा आला पण निधी वेगवेगळ्या कारणासाठी खर्ची पडला. आपण जे अजिंक्यतारापासून येणारे गटर आहेत त्या झाल्या नाहीत हे अमान्यच आहे, आणि ते तसं मागणी ग्रामपंचायतीने करायला पाहिजे असं मत आहे. मागणी आहे पाहिजे होती, आम्ही मागणी आली असती करू केली पण पूर्ण केली असते. गटरीचा जे वाहती गटर ठेवायला पाहिजे ही आरोग्याची सुविधा आहे खरं तर, पण आपल्याकडे बघितलं तर तुम्ही अक्षरशः ठेचकाळून पडतील एवढे कामगार आहेत, पण ते गटर काढायसाठी पुढाऱ्यांच्या घरामध्ये काम करायसाठी आहेत, पगार गावाचा आणि काम करणार मात्र पुढाऱ्यांच्या घरात, हे कधी तुम्ही थांबवणार आहे की नाही? मग असं जर असेल तर हे शिरोळचा विकास कसं करणार तुम्ही? आणि बघितलं आम्ही धनगर गल्लीमध्ये गेलोय, अजिंक्यतारा मंडळमध्ये अगदी मोठे मोठे नेते राहतात, अहो तिथं चाच काढून पाणी सोडलंय गटरीचं. तुम्ही 10-10 वर्ष सदस्य आहे तिथं, एक एक सदस्य, तुम्हाला साधी गटर करता येत नसेल तर विकास कुठं झाला? या प्रश्नाचं उत्तर द्या. कर्मचारी आहेत पण ते नेत्यांच्या घरी काम करतात, तुमच्या आरोप सरळ सरळ खोटा आहे. असं कोणच नाही की बाबा, मला तर वाटतंय शिरोळची जनता स्वाभिमानी आहे असं सगळीजण आपण म्हणतोय, मला सुद्धा वाटते स्वाभिमानी आहे, आणि दुसऱ्यासाठी काही गोष्टीसाठी लाचार होणं ही शिरोळची जनताने हा सरळ सरळ खोटा आरोप. गटारीचा प्रश्न, गटारीचा प्रश्न म्हणला तर तसा आमदार साहेब आता एक उदाहरण देतो, जी गटार स्टँड प्रश्न आमदार साहेबांनी आपल्या घरापुरतूच केली, तिथनं पुढे त्यांनी करायचं नव्हतं, तिथनं पुढे मतच मागायला नाही त्यांनी, मग ती जाऊन बघा तुम्ही परिस्थिती कशी आहे. असं जर पुढारे प्रत्येक ग्रामपंचायती होती, ग्रामपंचायती तसंच ज्याचं ते तोंड बघूनच काम हो, दोघेही तसंच करतात, विकास आघाडी आणि भाजप दोघे असंच करतात. एक छोटासा ब्रेक घेऊया इलेक्शन कॉर्नरमध्ये आणि या प्रश्नानंतर सार्वजनिक शौचालयाच्या विषयाकडे आपण जातोय आणि घरगुती शौचालयाच्या विषयाकडे आपण निघतोय. We'll be right back.
गटारी संपले, रस्ते संपले, बर कोण सांगितले की राजकीय पुढाऱ्यांचं मत आहे आम्ही समस्या सोडवलेत. पुढाऱ्यांचं मत आहे ज्या पुढाऱ्याने हे असं प्रश्न सोडलेत असं म्हणून जर सांगितलेलं असेल त्या पुढाऱ्यांनी स्वतः येऊन बघा म्हणून कुठं गटारी झाले. हाय काय बंदच दिसा लागले नुसतं, गटार तर कुठं हे नाही आणि कुठल्याही उमेदवाराला आणलं इथनं पाणी चालू होतं पावसाळ्यात. हे असंच चालायचं म्हणजे हे असंच चालायचं तर मतदारने काय करायचं म्हटलं सर पाहिजे नाही. जी सुविधा आहे ती व्हायला पाहिजे ते राहिलं. जिथं पाणी नाही तिथं गटरे आहेत आणि जिथं पाणी भरपूर आहे तिथं गटरे नाही. पाणी सोडायचं कुठे शूज गड्डे काढायचं म्हटलं की नाही शूज गड्डे काढायचं म्हटलं तर ते पाणी आणि लोक खाटा भरून ती लोक बसले आणि आता जाट नवीन असलंही काम झालं नाही. गटारी तर काढायला कोण येते का या भागात कोण येत नाही एक नाही. गटारीचा प्रश्न सुटलाय काय नाहीच. औषधाची ढास फवारणी होत्या काय नाहीच. आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाही पण घरपट्टीने पाणीपट्टी घेतली कुठलाही दाखला देत नाही आणि पाणीपट्टी घेतली जाते पण पाणी पुरेसं मिळत नाही. 360 दिवसापैकी 140 दिवस पाणी येते वर्षात. गटारी संपले, रस्ते संपले, कोण सांगितले की राजकीय पुढाऱ्यांचं मत आहे आम्ही समस्या सोडवलेत. पुढाऱ्यांचं मत आहे ज्या पुढाऱ्याने हे असं प्रश्न सोडवलेत असं म्हणून जर सांगितलेलं असेल त्या पुढाऱ्याशी स्वतः येऊन बघा म्हणून कुठं गटारी झाले. इलेक्शन कॉर्नरमध्ये पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतोय. सार्वजनिक शौचालय आणि घरगुती शौचालय ग्रामपंचायतीनं राज्य सरकारच्या भूमिकेतून सगळ्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाच्या ऐवजी घरगुती शौचालय अशी विचारसरणी पुढे आणली आणि ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी असेल विरोधकांनी असेल ती मागणी पुढे रेटून धरली पण पाणी तेवढं मिळत नाही. सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर बनलाय. गटारीचं सांडपाणी जात नाही तर हा प्रश्न सुटला असं वाटतंय की आणि सार्वजनिक शौचालय जे आहेत आमचे पत्रकार शरद काळे जे आहेत त्यांच्या रोडला जे सार्वजनिक शौचालय ते आता खराब आहे. असे चार शौचालय मोठे मोठे चार चार सीटचे खराब आहेत. पैसा वाया जातो या प्रकरणामध्ये त्याकडे देखभाल दुरुस्ती होत नाही असं मत सर्वांचं आहे. विचारून घ्या शाहू आघाडीला हा प्रश्न फेल गेला काय सत्तारूढ गटाचं दुर्लक्ष झालंय काय सार्वजनिक शौचालय. नाही सार्वजनिक शौचालयाच्या बाबतीत सत्तारूढ गटानं जरा दुर्लक्ष केलेला आहे कारण ते काळ्यांचे तिथला एक शौचालय होतं ते पूर्णपणे पाडलेलं आहे. परत जनता हायस्कूल जवळ जे शौचालय होतं ते बी पाडलेलं आहे त्यामुळे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांनी 5 वर्षात लक्ष दिलं नाही असं माझं मत. तुमचं मत सार्वजनिक सार्वजनिक शौचालय पूर्णपणे खराब झालेले आहे. तिथे स्वच्छता नसत्या त्यातील जो महिला उठावर न्यायला आहे तो पण नेला जात नाही आणि शौचालय वापरण्यायोग्य सुद्धा नाहीत. तुमचं मत सार्वजनिक शौचालयाचं बघायचं गेलं तर बाल शिवाजी मंडळमध्ये त्या बाजूला सार्वजनिक शौचालय होतं ते कोण पाडलं. इथं आपली जुनी राजाराम शाळे होती इथलं वाडा आहे बघा इथं त्याच्या पलीकडे एक सार्वजनिक शौचालय होतं. आज अगदी इथलं कंजेस्टेड एरिया एका घरामध्ये चार चार भाऊ झालेत कुणाला वाटलं तरी पण संडास बांधायची जागा नाही म्हणून ती सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. पण लागेबांधे असलेले राजकारण्यांच्या जवळची लोक अक्षरशः सार्वजनिक संडास पाडून तिने ह्या जागा बळकावलेल्या आहेत. आता कुठेही जाऊन बघा सार्वजनिक शौचालय ही व्याख्या खरंतर पूर्वी होती आणि सार्वजनिक शौचालयाचा जो पूर्वीचा महिला टाकायची एक जागा आहे आपली 2.5 एकर टाकळ्याच्या मळाला आज ती जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात आहे काय बघाव. म्हणजे यांचे लागेबांधे असणाऱ्या लोकांचा फायदा करायचा आणि गावाला लुटायचा अशा पद्धतीचं यांचे राजकारण आहे. सार्वजनिक संडासच्या बाबतीत सुद्धा जर हे राजकारण करत असतील तर लोकांना कुठल्या सुविधा ही प्रामाणिकपणे देतात बघा. सार्वजनिक शौचालयाचे बोलायच्या अगोदर मी मुतारीचा प्रश्न मांडतोय. एक आपल्या इथं आता हनुमान मंदिरची एक मुतारी सोडली आहे आणि दर्ग्यासमोरची मसुदीसमोरची मुतारी सोडली आहे तर जेंट्ससाठी मुतारी नाही आहे. जेंट्ससाठी लेडीजचा तर लांब भाग आहे नंतरचा भाग आहे. मग ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि संडास बाथरूमबद्दल जर बोलत असेल ह्याच्यासारखं दुर्दैव आपले काय मी 10 व्या तेच म्हणतो गटरी रोड आणि संडास बाथरूम जर बोलत असेल तर आता लेडीजसाठी काय वेगळा असं विभागणी केली आपण मुतारीसाठी. हे गावाने ज्या त्या भागातल्या लोकांनी जातीने आवाज उठवायला पाहिजे आणि त्यासाठीच तुम्ही परिवर्तन पहिल्यांदा सगळ्यांनी केलं पाहिजे. योग्य उमेदवार क्वालिफाईड उमेदवार जो आपल्यासाठी सर्वसामान्य झटणारा उमेदवार असा उमेदवार तुम्ही आता निवडून द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. सार्वजनिक शौचालय विकास आघाडी. सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था बिकट आहे. सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य सुद्धा नाहीत. त्यातील जे
त्याच्या भोवतने जे घाणीचे साम्राज्य आहे त्यातून मार्ग काढून सार्वजनिक शौचालयाला जायची परिस्थिती त्या सामान्य नागरिकाला येते. जो सामान्य नागरिक ज्या घरामध्ये परिस्थिती नाही ज्या घरामध्ये संडास नाही तेच संडास ते वापरत असतोय. तिची सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य सुद्धा राहिलेले नसल्यामुळं शौचालय बाहेर जाऊन उघड्यावर संडास करायची पाळी नागरिकांना येत आहे. हा प्रश्न सुटलेला नाही. बघा संडासचा विषय असा आहे, अनुदान देऊन हे करून सगळं काय झालेलं नाही, पण जे संडास सार्वजनिक गावाच्या बाहेर होते ते जरा चांगलं करून ठेवायला पाहिजे होते. आणि आता विषय मुतारीचा एक विषय सांगतो गमतीचा. प्रत्येकाची इच्छा आमच्या घरापाशी मुतारे असावे आमच्याकडलेत, पण असं जर तुम्ही इशीतनं बघत जर आमच्या खाली नदीविषयीपर्यंत आला तर प्रत्येक माझ्या घरापाशी नको तू पुढे ठेव असं करत मुतारी गेली गावाच्या बाहेर ते लोक ते करून देत नाहीत. हे विषय महत्वाचा आहे सगळ्यात. ज्यांनी त्याने म्हणायला पाहिजे माझ्यापाशी मोकळ्या जागा तिथं हा जागा बसू तर गल्लीत सोय होईल. तसं साहेब पवार साहेब कोण म्हणत नाहीत. ज्यांनी त्यांना उठायचं दिलीमान्या घरापाशी जाऊन दे, त्यांना उठायचं चिंगूच्या घरापाशी जाऊन दे, म्हणजे असं ढकलत त्या मुतारीला नेलं माळावर. हे सुद्धा लोकांनी सुद्धा आपली जबाबदारी घेऊन जरा सहकार्य करायला पाहिजे. ह्या दोष कुणाचा नाही, मुतारी बाबतीत दोष कुणावर घेऊन चालणार. सार्वजनिक शौचालय एक तर शौचालय स्वच्छता बाबतीत जर म्हणत असाल तर आम्ही शौचालय एक दिवस आड दोन दिवस आड आम्ही शौचालय स्वच्छ करतोय, पण इथंच आता खराब झाले 100%. मी तुम्हाला सांगतो की हे शौचालय हे शौचालय गेल्या मतदारसंघात जे ते बांधून भरपूर वर्ष झालेले आहेत त्यांचा वापर होत आहे. आत्ताच्या परिस्थितीला सद्य परिस्थितीला जसं धनाई साहेब म्हणले की बाबा कंजेस्टेड झाले सगळे, म्हणजे भाऊ भाऊ चार चार पाच पाच भाऊ झालेले आहेत त्यांना अडचणी वाढायला ते मान्य आहे, पण आत्ताच्या म्हणजे सरकारच्या ह्याच्यानुसार की बाबा 12,000 रुपये अनुदान हे आपण शौचालय बांधण्यासाठी दिलेले आहेत त्यांना आपल्या आपल्या जागेवर पाणी तुम्ही पुरवत नाही ना 45 मिनिटांमध्ये पाणी तिथं आत्ता जरी जाऊन बघितलं तर तिथं पाणी भरलेलंच असतंय. माझं लहानपण पूर्ण तिथं राजाराम शाळेत खेळण्यात गेलेलं आहे, मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे पाणी तिथं कायम असतंय. म्हणजे सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न सुटला असं मत आहे तुमचं. फक्त पडगाईचा जर विषय असेल तर आत्ताचा विषय असा आहे की त्याचा वापर कमी झालेला आहे माणसांच्याकडून, कारण प्रत्येकाचे शौचालय बऱ्यापैकी झालेले आहेत. सरकारनं 12,000 रुपये अनुदान दिले आणि व्यवस्थित त्या पद्धतीने चालू असल्यामुळे थोडंफार का विना आम्ही सोडवलेलं. आता आणखीन एका प्रश्नाकडे वळतोय, याच प्रश्नाशी निगडीत आहे. ढासांचं साम्राज्य वाढले, लोकांचं आरोग्य बिघडत चाललंय, ढास प्रतिबंधक औषध फवारणी या प्रभाग 8 मध्ये नियमित होते काय? नाही, नियमित होत नाही. केव्हा झाली होती? होतच नाही. औषध उपलब्ध होते पण ते टाकायची टाळाटाळ करतात. आठवत नाही नाही. ह्या 4 वर्षात पूर्ण बंदच आहे, फवारणी कधी केलीच नाही असं मत आहे. या जनता स्कूलच्या कोपऱ्याला ते पाणी साठलं जातंय, त्या ठिकाणी आम्ही काही वेळा गप्पी मासे सोडणे असा उपक्रम सुद्धा आम्ही राबवला, पण त्या जे सार्वजनिक संडास आहेत तिथं स्वच्छता तर नाहीच, पण डासापासून जे काय म्हणजे प्रतिबंध म्हणजे औषधं मारणे ही काही काय झालेलं नाही आहे, आणि पूर्ण 5 वर्ष यांचा सगळा भ्रष्टाचारातच गेला. डास निर्मूलन किंवा ही कुठलीच योजना ही कधीच राबवलेली नाही. आम्हाला आठवत नाही डास मारायचं मशीन कसलं असतं किंवा पावडर कसली आहे हे माहीत नाही. एक गमतीदार उदाहरण सांगतो तुम्हाला ह्या ढास प्रतिबंधकचं. पावसाळ्यानंतर आपल्या शिरोळमध्ये साथीचं रोगांचं साम्राज्य येतंय म्हणताना इथल्या आरोग्य विभागानं आपल्या नगरपालिकेला त्यावेळी एक पत्र लिहिलं होतं पावसाळा सुरू झाल्या की बाबा आम्हाला गप्पी मासे सोडायचे आहेत शिरोळमध्ये ठिकठिकाणी जे ढासांपासून वाचवत्यात त्यासाठी आम्हाला एक 2 कामगार द्या म्हणून. त्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं. 1 महिन्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं बाबा असं असं करायला आहे, जर कुठली साथीचा आजार आला तर आम्हाला तुम्ही सांगू नका म्हणून. आम्ही त्यांना विचारायला गेलो बाबा तुझ्याकडे काय अडचण आहे, 2 फॉगिंग मशीन आहे 14 वित्त आयोगातून आणलेली, शासन त्याला औषध देत आहे फुकट, फक्त डिझेल टाकून येण्यासनी फिरवायचं आहे, कामगार तर ठीकच आहेत आपल्याकडं. पण त्या माणसानं आम्ही जरा जास्त त्यांना जाब विचारल्यानंतर पोलीस बोलवून घेतला आणि आम्हाला बाहेर काढला त्यांना अक्षरशः. म्हणजे आज आरोग्याच्याकडं बघायला सुद्धा हे प्रशासन कमी पडतंय लक्षात ठेवा. आणि आपल्या सत्ताधाऱ्यांचं मी एक तुम्हाला सांगतो, 4 वर्षापूर्वी आपल्या दिवाळी ते उरसापर्यंत एक आजार आला होता चिकनगुनियाचा, ह्या संपूर्ण पट्ट्यात तो आजार पसरला होता. त्यावेळी आपल्याकडे 1 फॉगिंग मशीन होतं ते सारखं बंद पडायचं. तिथले सत्ताधारी छोटू यादवना मी 4 वेळा सांगितलं, पहिलवान पण आमच्याबरोबर होते त्यावेळी आणि आम्ही सगळीच पेशंट होतो, जवळपास 1,000 च्या आसपास चिकनगुनियाचे पेशंट होते. आम्ही सांगितलं नगरपालिका जयसिंगपूर आणि कुरुंदाड नगरपालिकेकडनं तुम्ही फॉगिंग मशीन तात्पुरते आणा तुमचं राजकीय वजन मोठं वापरून आणि औषध फवारणी करा.
नाहीतर तुम्ही तुमच्याकडे जे मशीन आहे ते दुरुस्त करून निदान डिझेल घालून औषध द्यायला लागलं शासन ते बारा. त्यावेळी मी दुर्दैव सांगतो ह्या लोकांनी डिझेलसाठी पैसे नाहीत म्हणून मला सांगितलेलं आहे. बघा चिकनगुन्ह्याची एवढी मोठी साथ असताना आम्ही मी आणि पैलवान त्या घंटागाडीच्या गाडीत बसून लोकांचं प्रबोधन केलंय. हे चांगलं स्वच्छ पाणी तुम्ही वतून टाका म्हणून सांगितलंय. डॉक्टर आणून बसवले, औषधं मोफत वाटायला लावली, ग्रामपंचायतीनं 1% सुद्धा याच्यामध्ये काम केलेलं नाही. बहुजन विकास आघाडीचं दास पवारनी दास प्रतिबंध पवारनी होतच नाही आपल्या 8 नंबर प्रभागामध्ये. आणि डासाचं साम्राज्य वाढल्यामुळं वेगवेगळ्या रोगराई पसरतात आणि ती रोगराई पसरल्यामुळे आत्ता दवाखान्याची म्हणजे डॉक्टरांची भर चालू आहे आणि सामान्य माणसाला याचा त्रास होत आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हे धोकादायक बाब आहे. हे प्रश्न सुटलेलं नाही, हे प्रश्न सुटलेलं नाही. डास प्रतिबंधक औषध फवारणी डास प्रतिबंधक काय म्हणतात ते बरोबर आहे. तसं काय लय झालेलं नाही वापर ग्रामपंचायतीने केलेला नव्हता. तिने करायला पाहिजे लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे. हे सगळी जबाबदारी आहे पण तशीच जबाबदारी जशी ग्राम यात अपयश आलंय तर त्यात काय म्हणजे यंत्रणा तशी राबलेली नाही. मग ते कामगार राबले नसतील खाली किंवा अधिकाऱ्यांनी राबवले नसेल पण ह्याच्याबरोबर जबाबदारी खासदार आमदारांची बी आहे. तिने सुद्धा गावावर आपलं लक्ष द्यायला पाहिजे. चिकनगुन्हा झाला आहे का कॅन्सर झाला आहे बघायला पाहिजे तिने सुद्धा. ती काहीच बघत नाही, नुसतं मतालाच बाहेर येतात. तिने सुद्धा बोलायला पाहिजे. तुमची सत्ता होती 5 वर्ष. आम्ही वेळच्या वेळी गटरींवरती सांडपाणी जिथं साचलेलं आहे तिथं जिथं डास दिवसातून एक वेळ तुम्ही जो टॅक्स येतात त्यामध्ये म्हटलंय की काही वेळा आम्ही बऱ्यापैकी प्रत्येक वेळी केलेलंच आहे. काही वेळा मशीन बिघाडली 15 दिवसात मारायला पाहिजे. ते तर म्हणतात चिकनगुन्ह्याची साथ होती, 1000 वर पेशंट होते. 100% त्यावेळी मारलेलं आम्ही 100% मारलेलं. फक्त असा विषय झालेला की गावातच फक्त एका ठिकाणी असा ह्या पट्ट्यातच असं नाही, पूर्ण गावभर अशी ती आजारी साथ होती. तुमच्या प्रभागामध्ये या भागामध्ये ढास प्रतिबंधक औषध फवारणी झालीच नाही असं मत आहे. अपक्ष उमेदवार केलेले आम्ही केलेले, पक्षाचे उमेदवार तसंच आम्ही केलेले. आता जनतेची मत जाणून घ्या. भाजप नेहमी म्हणते की आम्ही हे केलं, मोदी साहेब सुद्धा तसंच सांगतात पण प्रत्यक्ष आपण स्क्रीनवर जनतेची मत जाणून घेणार आहोत. आणि डम्पिंग ग्राउंड आणि घंटागाडी या दोन विषयाकडे इलेक्शन कॉर्नरमध्ये ब्रेक नंतर आपण जाणार आहोत. मग येते का चला आपली दार घर बायका पोर असत माझ्या. प्रभाग क्रमांक 8 ढासाचा औषध फवारणी इकडे केली जाते काय या भागातली गटारी गटारी जिकडे केलेलं नाही. सरकारी सप्ले रस्ते सप्ले कोण सांगितलं हे राजकीय पुढाऱ्यांचं मत आहे. आम्ही समस्या सोडवलेत. पुढाऱ्यांचं मत आहे ज्या पुढाऱ्याने जे असं प्रश्न सोडले असं म्हणून जर सांगितलेलं असेल त्या पुढाऱ्यांनी स्वतः बघा मला कसं घटने झाले काय ते घाण. आता जी गावातली घाण सगळं आणून ते टॅमॅटो सफरचंद डाळिंब सगळं शनिवारचं इथं आणून वाताय लागल्यात. तिने गावात आहे थोडा तिने कुठं पण राहायला असून द्यात का त्याचा त्रास किती लोकांनी होतो ते त्यांचं त्याची माहिती पाहिजे नाही. आणि कुठल्या पुढाऱ्याने सांगितले की असं प्रश्न सोडवल्यात म्हणून आम्ही सोडवलंय केलंय. त्यात नळ बघा हे 1-6 महिने झालं सांगायला लागलो ती नळ घाला म्हणून नगरपालिका व्हायचे आधीपासून अजून ती नळ घातलेलं नाही. हे प्रश्न सुटावेत अशी तुमची मागणी होय. गटारी व्हायला पाहिजेत. ज्यावेळेला अशोक बापूजी इलेक्शनला राहिले त्या टायमाला अशोक बापूंची सून स्वतः सांगितली ती की ज्यावेळेला आम्ही निवडून येईल त्या टायमाला तुमचं काम आम्ही करू. अशोक वहिनींची सून निवडून अशोक बापू निवडून गेल्यानंतर तुमची सून इकडे बघायला देखील आलं नाही. कधी परत नाही गटारी वगैरे स्वच्छ करायला कोण इकडे येते काय? कोण येत नाही येते का 6 महिन्यात ना मग येते चला आपली दार घर बायका पोर असत माझ्या. लोकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. स्क्रीनवरती लोकांची मतं जाणून घेण्यासाठी आपण थोडासा ब्रेक घेतला होता. आपण आता नव्या प्रश्नाकडे जातोय. घंटागाडी आपल्या प्रभागात नियमित येते का? नियमित येत नाही, 4 दिवसातून एकदा येते. धर्माधिकारी साहेब ग्रामपंचायत सदस्य होते त्यांनी आवाज उठवला होता काय? ते विद्यमान आवाज सगळ्याच प्रश्नावर आहे. त्यांचा आवाज कुठं नाही असं नाही, सगळ्याच प्रश्नावर आहेत. ते 20 वर्ष लढतायत. घंटागाडी तुमच्या प्रभागात आलेलं तुम्ही पाहिलंय काय?
नाही नियमित येत नाही, चार पाच दिवसांनी एकदा येत्या, नियमित यायला पाहिजे असं आमचं मत आहे. तुमचं मत? सहमत आहे. चार दिवसांनी येते. घंटागाडी? घंटागाडी चार ते पाच दिवसाशिवाय येऊ शकत नाही आणि येते. हां येते घंटागाडी. एवढा घंटागाडी येते का नाही ह्याच्यापेक्षा मगाचा एक मुद्दा राहून गेला आरोग्य विभागाचा. एखाद्या राजकीय व्यक्तीच्या जर घरामध्ये काही दुःखद घटना घडली आणि माती असली की मात्र तिथं DDT पावडर अगदी हमकास टाकली जाते. म्हणजे राजकीय लोकांसाठीच आपली यंत्रणा राबते काय? सामान्य माणसाच्या घरात जर दुःखद घटना झाली तर तुम्ही DDT पावडर गटरीवर नेते टाकताय काय? अजिबात टाकत नाहीत. म्हणजे लोकशाहीमध्ये समानतेचं तत्व इथं पाळलं जातंय काय? अजिबात पाळलं जात नाही. आणि घंटागाडीचं मी तुम्हाला उदाहरणासह सांगतो, आमच्या गल्लीत येत्या 2-3 दिवसातनं. पण तुम्ही जय भवानी चौकात जावा, यांचा सत्ताधाऱ्यांचा एक स्ट्रॉंग सदस्य होता मागच्या बॉडीमध्ये, त्याच्यावरनं गल्लीतमध्ये 2-2 वेळा जाते घंटागाडी. तुम्ही आता पण जाऊन बघितला तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे अन्याय आणि आणि आता मगाशी म्हणले की बाळासाहेब धर्माधिकाऱ्यांनी आवाज उठवलाय, त्यांचा फक्त कागदावरच आवाज उठलाय 5 वर्षात. प्रत्यक्षात मात्र काय झालेलं नाही, त्यांना थोडं वाईट वाटेल. पण लोकशाहीच्या दृष्टीनं विरोधक किती महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. तिने विरोधकाचं काम अजिबात केलेलं नाही. 13 वर्ष झालं आंदोलन, अंकुश शिरोळमध्ये विरोधक आहे. घंटागाडीचा पक्ष, घंटागाडीचा विषय म्हटला तर घंटागाडीचा तो विनोदाचा भाग असा झालाय की लेडीजांना घंटागाडीची वाट बघावी लागते. ते त्या टायमिंगला जर आले तर ते 10-15 मिनिट कामं थांबवून बसावं लागतं. अर्धा तास कामं थांबवून बसावं लागतं. कचरा आणलेला भरला की मग ती घंटागाडी वाजवत येणार, आल्यानंतर मग ती टाकायचं. एक ज्यादा काम लागलेलं आहे लेडीज असते किंवा ते जेंट्सच्या. घंटागाडी येत्या ती अनियमित येत्या, त्याला टायमिंग नाही. आणि घंटागाडी आली कधी आणि गेली कधी हे सुद्धा कळत नाही नागरिकांनी. घंटागाडी वाट बघत बसायचं आणि मग ते कचरा त्या घंटागाडीत टाकायचं, यात वेळ पण जातोय महिलांचा. आणि घंटागाडी येत असताना त्याला टायमिंग नाही, नियमित नाही, मॅनेजमेंट व्यवस्थित नाही. घंटागाडी एक दिवसाआड मात्र नियमित येते. आणि ओला कचरा सुका कचरा लोकांना ते जनतेला समजत नाही. आणि डस्टबिन पण वाटलेले होते. घंटागाडी आमच्याकडे तरी एक दिवसआड नियमितपणाने घंटा वाजवत येते. तुमचं मत सत्तारूढ? एक मिनिट. विरोधी तारा राणी नाही. घंटागाडीचा असा विषय आहे, आमचा भाग जरा एक नंबर म्हणजे जुना 1 नंबर वार्ड आणि नवीन 8 नंबर वार्ड. तर घंटागाडी गावातच वाजत्या खणखानखेडा. आमच्याकडे काय संबंध, टाकायलाच कचरा आमच्या भागात येतात. त्यामुळे कसं आहे, नुसतं घंटा वाजतायला ऐकू येतोय आम्हाने. आणि टाकायला आमच्या घरापाशी आणि गावाची घाण सगळी घेऊन असं तुमचं मत आहे. नियोजन त्याचं व्यवस्थित व्हायला पाहिजे. घंटागाडी पहिली गोष्ट, घंटागाडीवर कुणालाही बोलायचा अधिकार नाही. घंटागाडी याच्या आधी बाकीच्यांचा सुद्धा सत्ता होत्या, कोणीही काय केलेलं नाही. पहिल्यांदा घंटागाडी गावात आणल्या ती यादव पॅनलनं आणल्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 6 गाड्या घंटागाड्या आपल्या गावात आहेत. माझ्या दारात, माझ्या विभागात, म्हणजे माझ्या मार्च 2013 गव्हर्नमेंटने GR केला आणि सगळ्याच ग्रामपंचायतींनी घंटागाडी घ्याव्यात असं सांगितलं. प्रथम शिरोळ तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीने सांगितलं, पण घेणं गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट आहे, घेणं गरजेचं आहे. आम्ही त्या घेतलेले आहेत. 6 वार्ड, आता 8 वार्ड झाले आहेत. जुने 6 वार्ड होते, 6 वार्डासाठी 6 गाड्या आम्ही आणलेल्या आहेत. गरज पडली तर 2 गाड्या वाढवू. प्रत्येकाला ट्रॅक्टरसुद्धा आहे, प्रत्येक विभागात 1 गाडी आम्ही नियमानं देऊ. आज जर परिस्थिती बघितला, शिरोळमधली परिस्थिती जर बघितला, वार्ड फिरायचा झाला तर दिवसभरात पूर्ण राऊंड फिरून होत नाही, वार्ड फिरून होत नाही. घंटागाडीचा विषय असा आहे की एखाद्या जागी थांबली तुमच्या एखादी आम्हाला कामात असेल तर ती काम सोडून त्याच्यासाठी पळत येते. त्यासाठी आम्हाला 5 मिनिटं गावी ना कुठंतरी वेळ द्यावा लागतो, त्यासाठी वेळ निघून जातो. एखाद्या वेळेस एखाद्या भागात एखादी गाडी आली नसेल तर एखादा दिवस आड येऊ शकत्या, पण दुसऱ्या दिवशी गाडी ही येत्या हे 100%. लोकांचं मत आता आरोप झाला बहुजन विकास, आरोप हे राजकीय आरोप व्हायला लागले. प्रत्येकांना घंटागाडीची वाट बघायची, पिण्याच्या पाण्याची वाट बघायची आणि त्यात दिवस वाया जातोय. स्वयंपाक कधी करायचा, मुलांची शाळा कधी करायची. आता मी सांगतो की जर पिण्याच्या पाण्याची वाट बघतोय हे जर तुम्ही सांगत असाल तर माझ्या ग्रामपंचायतीच्या कामगारांच्यावर हा सरळ सरळ आरोप आहे. मी सांगतो जर पाणी येत असेल, नियोजन नसेल हॉलमध्ये, नियोजन नसेल तर कर्मचारी काय करणार माझ्या हॉलच्या. त्यांच्याकडे आम्ही नियोजन व्यवस्थित दिलेलं आहे. माणसांना कसं आहे, आपल्या कामानुसार पाणी पाहिजे, ते सगळ्यांचे आम्ही कामानुसार आम्ही सोय करून देऊ शकत नाही. माझ्या घरासमोर 2 हॉल आहेत, राहिला घनकचऱ्याचा विषय, कचऱ्याचा विषय. माझ्या पका काकांच्या आणि धना काकांच्या काही 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काका दोघांना पण माहिती आहे की पाटीलवाड्याच्या कडेला कोपऱ्यात हा एक बॅरेल होता, तिथं पूर्ण भरलेला असायचा. ते आज तुम्हाला बघायला मिळते का? तुम्ही सांगायचा आहे, ही घंटागाडीची परिस्थिती आहे. आज जर तुम्ही
जर ते रावसाहेब गटाच्या माध्यमातून प्रश्न सुटला असता तर लोकांनी 100% प्रश्न सुटलेला आहे, कारण की जर प्रश्न सुटला नसता तर परत तिथं कचरा पडला असता. प्रश्न सुटला असं मत आहे घंटागाडीतून? वास्तव आहे घंटागाडीने लोकांचा कचऱ्याचा प्रश्न सुटला आहे, पण नियोजन नाही. दुसरं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, आज सकाळीच घडले. 6 गाड्या आहेत तिने म्हणत्या, त्यातल्या तुम्हाला 4च धावतेल्या दिसतील. म्हणजे सगळ्या गाड्या धावत नाहीत, बंद पडलेल्या असते 2 गाड्या. आज सकाळी धनगर गल्लीत की आम्ही स्वतः ढकलल्या त्या गाडीला, चालूच होईना ते चढण आपण. त्याला भ्रष्टाचार कारण आहे, यांचं लक्ष नाही. हे बघा, कुटुंबप्रमुख आहे गावाचा सरपंच सदस्य, आणि कुटुंबप्रमुख आपल्या घरातला कुटुंबप्रमुख एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय का, बारकाईने बघतोय की नाही? ही बारकाईने बघत नाही, ती पाट्या टाकायचं काम करतात. 6 गाड्या आणल्या म्हणजे 6 रस्त्यावर पाहिजेत की? तुम्ही बघा जाऊ, त्यातल्या 4 रस्त्यावर असतात, 2 बंद पडतात. यांचं लक्ष नाही, आणि यांचं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे आहे, लोकांना सुविधा देणे असा यांचा उद्देश नाही. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय. डम्पिंग ग्राउंड 8 गाडीचा विषय झाला, तर ज्यावेळी आम्ही सत्तेत होतो गेल्या 6 महिन्याच्या 6 फेब्रुवारीच्या आधी, 6 गाड्या रस्त्यावर होत्या आमच्या, व्यवस्थित चालू होतं. आता प्रशासक आहे, त्यामुळे आम्ही गाड्या जे करत नाही. काल परवाची गोष्ट जर असेल, शेवटी गाड्या आहे, काही ना काही पालकमंत्री फोन करू शकला असता. गावात आमदार खासदार सुद्धा आहेत, डायरेक्ट पालकमंत्र्यांच्या जवळ जायची गरज नाही आहे. प्रत्येक वेळी सत्तेत आहे म्हणून बोट त्याच्याकडे करणं गरजेचं नाही. सत्ता जर तुम्हाला बोट आमच्याकडे करायचं असेल, तर सगळी सत्ता आमच्या हातात द्या, आम्ही पूर्ण 100% विकास करू. आता उरलेला प्रश्न आहे तो डम्पिंग ग्राउंडचा. या प्रभागातला अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात जास्त तक्रारी या विभागातल्या डम्पिंग ग्राउंडच्या आहेत. या विभागापासून काही अंतरावरती, वास्तविकरित्या लोकवस्तीपासून 1/2 किलोमीटर अंतराच्या पुढं डम्पिंग ग्राउंडची आवश्यकता असते, आणि ग्राउंडची मोजणी करायची झाली तर 3.5 एकरच आवश्यक असतं. आपल्याला जागा उपलब्ध असताना सुद्धा ग्रामपंचायतीनं नियोजन चांगलं केलं नाही, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांच्या आहेत. ते राजकारणाशी संबंधित नाहीत. जे राजकारण संघटना पक्ष यांच्या बाजूला असणारे जे लोक आहेत, त्यांनी डम्पिंग ग्राउंडबद्दलच्या खूप मोठ्या तक्रारी केल्या आहेत. रात्री कचरा पेटवला जातो आणि त्याचे लोट ह्या भागात येतात आणि लोक आजारी पडतात. ग्रामीण रुग्णालयातसुद्धा आम्ही माहिती घेतली, सर्वाधिक लोक ग्रामीण या 8 नंबर प्रभागातले ग्रामीण रुग्णालयाला जातात. या विभागात शेतकरी आहेत, आणि डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हा सुटला असं वाटतंय काय? तुमचं विरोधी पार्टी म्हणून, शाहू आघाडी म्हणून मत काय? नाही नाही, डम्पिंग ग्राउंडचा विषय सुटलेलाच नाही, आणि घनकचरा वाढतच चाललेला आहे. हे सोडवायला पाहिजे होता सत्ताधारी पार्टीनं. ते अपयश आले, त्यांना अपयश आले. जनता बोलले हे घेतलेत. हा डम्पिंग ग्राउंडचा विषय घेतला की शिरोळ गावामध्ये जयशिंपूरचा कचरा आणण्याचा काय संबंध येतोय? कुठं तर जयशिंपूर संघ तिथं काहीतरी लागे बांधे असल्याशिवाय, तिथला काहीतरी पैसा घेतल्याशिवाय जयशिंपुरातला रात्रीचा 2-1-2 वाजता कचरा येऊन पडतोय तिथं. आणि ह्या कचऱ्याचं पहिल्यांदा सुरुवातीला ते खण भरण्याचा प्रयत्न म्हणून शिरोळातला कचरा टाकण्यात येत होता. नंतर हे जयशिंपूर जयशिंपूरचा ह्या बाजूला येतोय कचरा, आणि ते कचरा एवढा साठत गेला. आजूबाजूची जी शेती आहे, आणि त्याचं अचानक काहीतरी पेटलं जातं आणि ऊस ते जळलं जातं, तर याच्यापासून कुठंतरी दुसरीकडे ते कचरा टाकण्याची सोय करून त्याच्यापासून विद्युत निर्मिती करून की त्या गावाला की ज्याला विद्युत. हा प्रश्न आता सुटला असं तुमचं म्हणणं? नाही नाही नाही, सुटला नाही. डम्पिंग ग्राउंड कचरा, कचरा टाकायचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विरोधक असू द्या, अगर सत्ताधारी असू द्या, विरोधकांना देखील सांगावं की कचरा कुठे टाकावा. ह्याच्यावर आरोप करण्याचा अर्थ नाही. कचरा ह्यू आम्ही निर्माण केलेला आहे. प्लॅस्टिकचा वापर शासनानं बंदी करून देखील आम्ही वापर. जयशिंपूरला इथं कसा यायला पाहिजे ते तिन्ही ठरवायचं, कुणी आणायचं ते तिन्ही ठरवायचं. सत्ताधाऱ्यांनी आणून ठरवायचंय, पण आपला प्रश्न सोडवला पाहिजे. कचऱ्याचा प्रश्न जरी देश पातळीवर भेडसावत असला, तरी अजून आपल्या इथं पर्याय आहेत. आज हिरेमठच्या पाठीमागे अजून भर मोठी विहीर आहे, तिथं हे कचरा टाकला असता तरी पण विषय संपतोय. अजून आपल्याला 4-5 वर्षे हा कचऱ्याचा प्रश्न भेडसावायचा विषय नाही. फक्त विषय इच्छाशक्तीचा. इथं गरीब लोक आहेत, अतिक्रमणात राहतात, त्यामुळे आपल्याला काय बोलणार नाहीत म्हणून त्यांच्या दाराखाली सांगून टाका लागलेत ही लोक. आणि त्या दसरा चौकाचा अक्षरशः या लोकांनी पावित्र्य घालून कचरा चौक केलं आहे. आता 2-3 दिवसानं मला वाटते उद्याच आहे दसरा, आता तात्पुरतं काहीतरी सोय केली आहे बघा. हे याला नियोजन म्हणत नाहीत, हे कायमस्वरूपी तुम्ही काय तर त्याच्यावर इलाज काढा. आणि माझं एक मत आहे स्पष्ट, तिथं जे आपल्या 2.5-3 एकर जागा आहे टाकळ्याच्या मळाला, तिथं सगळं बंदिस्त करून एका चारी बाजूनं मोठी भिंत बांधून तिथं जर त्याचा कचरा पेटवण्याचा आणि टाकण्याचा जर केलं, तर इथल्या साध्या भागाला सुद्धा आपल्याला अजिबात त्रास होणार नाही. हे कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही आज तरी. कचऱ्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. प्रयत्न केलाय तिने ते खड्डा भरण्यासाठी, खण भरण्यासाठी, तो आता खड्डा भरण्यापैकी तिथं झालेला आहे. आणि हिने म्हणतात तसं दसरा चौक तर ते कचरा चौक झालेला आहे. ते टाकायच्या मला तिथं जर शिफ्ट केलं जाईल, तिथल्यापासून जर कंटिन्यू तर टाकलं, मग ती विहीर आहे आपली, ती पडाक विहीर, ती सुद्धा भरण्यासाठी उपयोगी होईल. कचऱ्याचा प्रश्न सुटलाय का?
कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. कचरा मुळात पहिला गावाजवळ टाकायला नसतोय, गावापासून लोकवस्तीपासून दूर दुसऱ्या बाजूला नेऊन टाकायला लागतोय. आणि कचरा टाकत असताना त्याचं वेगवेगळ्या माध्यमातून हे काय विघटन करायला पाहिजे. त्याचं जैविक शेतीला उपयोग होईल, सेंद्रिय त्याच्यापासून खत निर्मिती केली पाहिजे, कंपोस्ट खत निर्मित होतं आहे, त्याच्यावर प्रक्रिया लाभवणं महत्त्वाचं आहे. ते कचरा टाकणं गावाबाहेर नेऊन टाकणं आणि त्याच्यावर प्रक्रिया करणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. कचऱ्याचा प्रश्न सुटला आहे काय? कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. आणि जो करायला पाहिजे नियोजन करून करायचं ना, येणाऱ्या बॉडीनं नियोजन करून जरा करायला पाहिजे लोकांनी, जेणेकरून आरोग्याला धोका होऊ नये, गावापासून लांब असावा, त्याचं नियोजन करायला पाहिजे. आता जे टाकले तात्पुर टाकलाय ते जरा लोकांनी तिथला त्रास होतोय, आम्ही तिथंच राहिला आहे. त्या अतिक्रमण निर्मूलन कमिटीचा समितीचा आदेश माझ्या लोकांची तक्रार सारखी असत्या, पण ते काम जरा व्यवस्थित व्हायला पाहिजे. नियोजन बरोबर नाही कचरा डम्पिंग ग्राउंड. पहिली गोष्ट डम्पिंग ग्राउंडचा विषय म्हणला तर ह्या पाच वर्षात आपण कचरा टाकतोय असं नाही, गेली कित्येक वर्ष झालं. शंभर टक्के मी याचं उत्तर देणार आहे, माझं ऐकून घ्या दोन मिनिटं फक्त. गेल्या पाच वर्षात आम्ही कचरा टाकतोय असं नाही, गेली कित्येक वर्ष झाली तिथं कचरा पडतोय. म्हणजे परंपरा म्हणला तरी काय अडचण नाही. पण ह्या पाच वर्षात तुम्ही काय नियोजन केलं? याचा तोडगा आम्ही एकच पर्याय काढलेला, जो घन कचऱ्याचा आम्ही पर्याय नाही. ह्या पाच वर्षात तुम्हाला अपेक्षा आलं काय? नाही, अजिबात नाही. कारण घन कचऱ्याचा विषय कचरा रात्री पेटवला जातो, जेसीबीचा कचरा इथे टाकायला जातो, दिला जातो, आम्ही जमीन व्यवस्थित करून घेतलेली आहे. खरं तर म्हणायला पाहिजे की त्या पण दसऱ्याच्या निमित्तानं सुद्धा फोकलँड आला आणि थोडीशी डागडुजी झाली असं काय होत नाही. हे दरवर्षीच होत आहे, कारण की तोप काय इथं गावात उडवायची नाही, तोप तिथं उडवायची आहे. गावाच्या बहिर तोप उडवायला लागणार. कचऱ्याचा प्रश्न का सोडवला नाही? तोप तिथं उडवायची आपल्याला. कचरा किती जरी तिथं कचरा जरी पडला तर आता विषय असा आहे की मुद्द्याचा विषय असा आहे की येणाऱ्या काही वर्षात दीड वर्षात तिथं जर काम चालू झालं तर गावातल्या सांडपाण्याचा विषय आणि कचऱ्यापासून जसं रावसाहेबू म्हणले की त्याचं जैविकरित्या तुम्ही अच्छे दिन दाखवाला पुढचे, पण आताची पूर्वी प्रश्न कसा सोडवणार आहे? फक्त जागा मंजूर आहे, सगळं मंजूर आहे, निधी मंजूर आहे, सगळं केलेलं आहे आम्ही. फक्त ग्रामपंचायतीमुळं ग्रामपंचायतीची नफा झाल्यामुळं आपलं ते काम थांबलेलं आहे. नसेल तर आता आम्ही बऱ्यापैकी निम्मं काम करून पुढे गेलो असतो. काय प्रस्ताव काय आणि कुठे ही जरी घनकचरा आणि सांडपाण्याचा प्रकल्प हा तिथं 2 एकराच्या जागेत तिथं त्याच्यापेक्षा जास्त. या प्रश्नावर ही निवडणूक तुम्ही मारायचा विचारात दिसताय. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातोय. घरपट्ट्यांनी पाणीपट्टी नगरपालिका झाल्यानंतर वाढणार आहे, ती लोकांना सोसणार काय? मुळात म्हणजे पाणी व्यवस्थित नाही, रस्ते नाहीत, गटारी खराब आहेत, देवाबत्तीचा प्रश्न तसाच गंभीर आहे. घरपट्ट्यांनी पाणीपट्टी वाढ झाली तर त्याला लोक विरोध करतील काय? तुमची पार्टी विरोध करेल काय? घरपट्टी पाणीपट्टी वाढली तर आमची पार्टी त्यातनं मद्य काढून सामान्य नागरिकांना परवडेल असा मद्य काढेल. थोडीफार वाढ होणार आहे, पण त्यातनं मद्य सेंटर काढून आपण त्याला सगळ्यांच्या संमतीनं आपण त्यातनं मार्ग काढूया. मद्य सेंटर काढून त्यातून मार्ग काढला जाईल. घरपट्टी पाणीपट्टी वाढली तर चालेल, पण त्या मानानं सुविधा बी पोच झाल्या पाहिजेत. नाही नुसतं यांनी पाणीपट्टी घरपट्टी वसूल करणार आणि कुठलाच विकास करणार. फक्त सत्ता तेवढी द्या, आम्ही करतो, एवढं नको आहे. घरपट्टी पाणीपट्टीला विरोध असेल काय? विषय एकच आहे की आपला गावाचा गाडा चालणार की नाही आणि त्याला आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे की नाही. एक विचार तुम्हाला सांगतो की घरपट्टी पाणी पाडलं एक वाढवलं म्हणजे उत्पन्न वाढते आणि गाव चालतंय असं काय नाही. तुम्हाला दत्त कारखान्याचं तुम्हाला उदाहरण देतो. 2015 साली क्षेत्रफळाऐवजी रुपया म्हणजे किमतीवर आधारित घरपाळा आकारणी झाली. आज आगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत दत्त कारखान्याचा 30% भाग आहे आणि शिरोळच्या हद्दीत 70% भाग आहे. आज आगरची ग्रामपंचायत 16 लाख रुपये कर वसूल करत्या 30% भागासाठी. आमची ग्रामपंचायत मात्र 17 लाख रुपये खर्च करत्या 70% भागासाठी. जर तिथून आपण 34-35 लाख रुपये जर घरपाळा वसूल केला असता, ठोक अनुदान बंद झालेलं आहे आपलं, तर या सत्ताधाऱ्याने आपल्याला घरपाळा वाढवायची काही गरज नव्हती. 2015 साली ज्यावेळी क्षेत्रफळाऐवजी मूल्यावर आधारित घरपाळा आकारणी सुरू झाली त्यावेळी फक्त आंदोलन अंकुशने विरोध केलाय. सत्ताधाऱ्यांनी विरोधक कोणी विरोध केलाय का बघा. ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने आकारणी करून आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आकारणी शिरोळमध्ये केल्या. फक्त यांच्या चैन्या चालायसाठी आम्ही घर आणि पाणीपट्टी भरत नाही, आम्हाला त्या पद्धतीनं सुविधा द्यायला पाहिजेत म्हणून आम्ही देतोय. आम्ही त्यावेळी विरोध केला होता, कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सदस्यांना विरोध केला नाही. आम्ही त्यावेळी ह्या लोकांनी एखादं घर त्यामध्ये घसाऱ्याची तरतूद होती, घसाऱ्याची आकारणी न करता, घसाऱ्याची तरतुदीचा विचार न करता 2015 साली सरसकट
30% घरपाळा वाढ केली. तिने खरं तर कायदा असा म्हणत होता की प्रत्येकाच्या घरात जाऊन तुम्ही मोजा ते घर किती वर्षापूर्वीच बांधले ते बघा, नवीन आहे का जुना आहे ते बघा, त्या पद्धतीने आकारणी करा. आम्ही म्हणतोय 2015 साली 70% घरांचा घरपाळा कमी होत होता. त्यांनी आपल्या व्यापाऱ्यांच्याकडनं खरं तर त्यावेळी आपल्या व्यावसायिक पद्धतीनं सव्वापटानं आकारणी करायला पाहिजे होती. ठोकाची रक्कम आपण हिशोबाने घ्यायला पाहिजे होती. पण हे सत्तामध्ये बसलेले आणि कारखान्याचे त्यांचे एकमेकाचे लागेबांधे असल्यामुळं आम्हाला थोडंफार दे आणि तू गावाला फसव असं गेली कित्येक वर्ष आपल्या ठोकावसामध्ये झालेलं आहे. उत्पन्न वाढवायचे अनेक मार्ग आहेत, घरपाळा वाढवणे हा काय मार्ग होत नाही. आणि मी 100% सांगतो तुम्हाला, आम्ही जर त्या सभागृहात गेलो तर किमान पुढची 5 वर्ष ह्या लोकांना अजिबात घरपाळा वाढवून देणार नाही. तुमचं मत सांगा, घरपट्टी पाणीपट्टी वाढीला विरोध किंवा नाही? विरोध नाही, जे काय नियमावली बसेल त्या पद्धतीने आपण जेवढा कमी काय करता येईल तेवढा कमी करून बघू. घरपट्टी पाणीपट्टीला आपला वाढवणार नाही. घरपट्टी पाणीपट्टी विविध नगरपालिकेच्या माध्यमातून उत्पादन वाढवणार आणि हे सामान्य माणसावर जो बोजा पडणार आहे घरपट्टी आणि पाणीपट्टीचा तो कमी करण्याचा प्रयत्न करणार. घरपट्टी पाणीपट्टी, घरपट्टी पाणीपट्टी वाढवून लोकांवर अन्याय करणे चुकीचं आहे. त्यासाठी दुसरं अनुदान किंवा दुसरं काहीतरी उत्पन्न करून त्या लोकांनी सवलती द्यायला पाहिजेत आणि लोक सुखासमाधान राहायला पाहिजेत. म्हणूनच आम्ही छत्रपती विकास आघाडी उभा केला, त्यांनी आम्हाला निवडून द्या. आम्ही लोकांनी घरपट्टी अगदी 25% आणून आम्ही त्यांचा वापर करतो. मी घरपट्टी कमी कराल, कमी करा 25% आता पाहिजे. नियमानुसार जी काय घरपट्टी पाणीपट्टी आहे शासनाची त्याच्यापेक्षा जास्त निवडून जाता सुद्धा नियमानुसार ती घरपट्टी पाणीपट्टी वसूल होणार वाढवणार नाही हे 100%. पण जेवढं नियमानुसार शासनाचं आहे त्याच्यात कमी जर होत असेल तर ते 100% प्रयत्नशील राहणार. आता एक प्रश्न उपस्थित झाला तो मताशीही निगडीत आहे. श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील साहेब हे दत्त कारखान्याचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसची मतं शिरोळमध्ये खूप आहेत आणि सर्वाधिक मतं ही 1 नंबर वार्डात आहेत. तुमचा सगळ्यांचा नजरा 1 नंबर वार्डाकडे लागल्यात कारण नेत्यांची सुनबाई तिथं निवडणुकीला उभा राहिल्या. 645 मतं जवळपास 1 गठ्ठा तिथं आहेत. ठोक अंशदानाच्या प्रश्नावर दत्त कारखान्याच्या विरोधात जर भूमिका घ्यायची वेळ आली नगरपालिकेत तर भाजप घेणार काय? अशीच परिस्थिती 5 मध्ये आहे, 4 मध्ये आहे, 3 नंबर वार्डात आहे. मतांची संख्या नियमानुसार जे काय असेल ते मी नक्कीच करेन. पहिल्यांदा दुसरी गोष्ट, समजा तुमचं विधान गणपतराव दादांनी ऐकलं आणि 5, 3 आणि 1 मध्ये दगा द्यायचं ठरवलं तर ती सुद्धा जनता आहे, ती सुद्धा जनता आहे आणि ही सुद्धा जनता आहे. प्रत्येकाला आपल्या मताचा त्यांचा मोठा आहे असं काय उमचे नेते दत्त कारखान्यात डायरेक्ट अर्थ असा की बाबा गणपतदा त्यांच्या कामगारांच्यावर दबाव आणतात. दबाव नाही, त्यांचं 1 गट्टा मतदान आहे. तुम्ही त्यांना दुखवणार असाल तर तेही तुम्हाला दुखवू शकतात. असं काय होणार नाही, कामगार आम्हाला दुखवणार नाही, कधीच दुखवणार नाही. कोकाशदानाच्या प्रश्नात दत्त कारखान्याकडून जी वसुली करायची आहे ती नियमापेक्षा अधिक कराल काय? नियमापेक्षा अधिक 100% करणार, कारण की त्याचा जर गावाला व नागरिकांना माझा फायदा होत असेल तर 100% जास्तीत जास्त आम्ही कारखान्याकडून घ्यायची आम्ही अपेक्षा करीन आणि आम्ही घेईन. जर कारखान्यानं द्यायचं नाही असं ठरवलं तर रावसाहेब देसाई साहेब असतील किंवा बीजे माने साहेब असतील यांनी आंदोलन केलं होतं. सरपंच बीजे माने साहेब होते तत्कालीन सरपंच, तशी भूमिका तुम्ही कराल काय? 100%. पण गणपतराव पाटील साहेबांच्या जास्त कर काढणार? 100%. माणसांच्या नियमानुसार जी काय निघल जास्तीत जास्त निघल नियमानुसार ती माणसांच्या नागरिकांसाठी 100% मी ज्यादा हे करीन. ज्यादा म्हणजे असं वसुली म्हणून ज्यादा किंवा माणसांसाठी असं काही नाही, पण जे काय नियमानुसार वसुली होऊ शकत्या जितपत आपण काढू शकतोय तेवढं 100% माझ्या नागरिकांसाठी मी काढीन. तेच की सारखं साखर सम्राट म्हणजे साखर कारखान्याबद्दल बोलावं झालं तर बीजी म्हणून माझी सरपंच आहेत त्यांनी याच्यावर ते आवाज उठवलेला. पहिला सुरुवात एकच वाघ घडला त्या बाबतीबद्दल बोलावं लागेल तर, आणि त्यांनी 2.5 लाखाचं माझ्या माहितीप्रमाणे 6 लाख रुपये त्यांनी केलं होतं त्यावेळेला आणि बुलडेजर घेऊन गेले ते कारखान्यावर आणि योग जे नियमावली जे बसणार आहे त्या पद्धतीने तुम्ही आकारणी करून आम्हाला दिले पाहिजे अशा पद्धतीचं एक आहे. तेव्हा आज तुम्ही मगाशी प्रश्न विचारला नगरपालिका झाली तर घरपाळा वाढणार काय? दत्त कारखान्यानं नगरपालिकेला अगदी लेखी विरोध केला होता. कुठल्या मुद्द्यावर केला होता? आम्हाला कागदं काय मिळणार नाहीत. आज दत्त कारखान्याला जवळ 17 लाखाच्या ऐवजी 35 लाख जरी घरपाळा शिरोळ नगरपालिकेनं मागितला तर यांचे प्रदूषणाचे सगळे तोटे आम्ही सोसतोय. आणि गणपतराव पाटलांचा काय मालकाची कारखाना नाही, हा आमच्या सभासदांचाच आहे. ते काही किशातला आम्ही त्यांच्या मागत नाही. 2-2.5 हजार सभासद आहेत शिरोळमधले. मग या लोकांना घरपाळा द्यायची नाही अशी भूमिका असेल तर इथल्या गावातल्या सगळ्या नागरिकांना त्यांना आलं की पहिला विचारा, किंवा त्यांचा फोटो घेऊन जे येतात मतं मागायला त्यांना विचारा नगरपालिकेला काय विरोध केला कारखान्यानं, काय गरज होती नगरपालिकेला विरोध करायची. आणि कर आम्ही जास्त मागितला गावाच्या हितासाठी. सगळं बघा ट्रॅफिकचा सगळा त्रास आम्ही सहन करतोय कारखान्याचा, दूर बघा तुम्ही तिथलं पंचेंगा तिने सगळी बात केली. मग सगळे तोटे आम्ही सोसायचे आणि चैन्या तुमच्या असं हे चालणार नाही.
दत्त कारखान्याला जेवढा हा हिशोबाने घेतलेला नाही आतापर्यंत, कुठल्याही सत्ताधाऱ्याने घेतलेला नाही, सगळ्यांच्या लागेबांधे. आता मात्र नगरपालिकेमध्ये जर मी गेलो तर पहिला विषय हा टोक हाऊसचा घेणार आहे. टोक हाऊस दान बंद झालं तरी पण कर आकारणी 100% व्हायला पाहिजे त्यांच्याकडून. तुमच्या पार्टीची भूमिका काय असेल ठोक औषधांच्या संदर्भात किंवा अधिक कर मिळण्यास? दत्त कारखान्यानं विरोध केलाय हा काय मला पटत नाही. हे धनाजी नाही असेल तर दाखवा की तुमचा असेल तर दाखवा. हा विषय काय हे बघा, हा विषय काय माहितीये काय, हा विषय ठोक औषधांच्या प्रश्नावर सांगा. तुम्ही सर्वाधिक मिळावं यासाठी तुमच्या पार्टीचा प्रयत्न करणार ठोक औषधांना जास्तीत जास्त मिळावा हा प्रयत्न करणार. आणि कारखान्यानं विरोध करायचा विषय नाही, कारण कसं आहे माहिती आहे काय, तुम्ही नगरपालिकेनं नगरपालिका व्हावी म्हणून कोणी विरोध केलाय की नाही हे सगळ्या स्थानिक जनतेला माहिती आहे. महत्वाचा कोणता प्रश्न तुम्ही सोडवणार तुमची पार्टी सत्तेवर आल्यानंतर? हे रस्ते, लाईट, गटारी ह्या सगळ्या आहेतच मूलभूत गरजा, भुयारी गटारी, तसेच दसरा चौकातील कचऱ्याचं विघटन, तसेच शुद्ध पाणी आणि महिलांसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. कोणता नेमका प्रश्न तुम्ही सोडवणार तुमची पार्टी सत्तेवर आल्यानंतर? पहिले दोन प्रश्न, पाणीची कमी दाबानं आपल्याला आत्ता मिळते नाही ती जास्त दाबानं मिळावं यासाठी मुख्य प्रयत्न करणार, स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळणार. सुरुवातीला पहिल्यांदा शुद्ध पाणी महत्वाचं आहे, कारण त्यासाठी मी पहिल्यांदा कनी शुद्ध पाण्याचा प्रयत्न, कारण कसं होतं आहे आत्ता कनी किराणा मालाच्या दुकानात जेवढी गर्दी नाही तेवढी मेडिकलच्या दुकानात गर्दी आहे. आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी तरुण पिढीवर संस्कार करणे फार मोठं गरजेचं आहे, की आज आम्ही ज्यावेळी आम्ही जो घडलो या स्टेपला आलो. कोणता सोडवणार संस्कार वर्ग की मुलांच्या वर की ज्या आमच्या तुकारामांचे म्हणा किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे हे अभंगवाणीचे जर संस्कार घडेल तर व्यसनापासून मुक्ती मिळेल, आणि व्यसनापासून मुक्ती मिळेल तर संस्कार चांगलं घडल्यानंतर चांगली पिढी चांगली घडेल हा मुद्दा आहे. आणि यापासून 4th ते 10th वर्गाला की महाराष्ट्र शासनाकडे आंदोलन करून किंवा त्यांच्या त्यांना विनंती करून की त्या 4th ते 10th पुस्तकात की अभंगवाणीचा समावेश करून त्या विद्यार्थ्यांना त्यांचा अर्थ कळून त्यानंतर त्यांचं कने मनाचं परिवर्तन होईल. नेमका प्रश्न कुठला सुटायला पाहिजे? पाणी, स्वच्छता आणि जेवढं वास्तवात आधारित असेल तेवढं. मी असं आश्वासन देऊ शकत नाही का, तर रस्ता करायचा असेल तर फंड बी उपलब्ध झाला पाहिजे, तिथं तरतूद बी झाली पाहिजे. म्हणजे रस्त्यावर होईल तेवढं असेल तेवढं कर. तेव्हा मला आम्ही एकच सदस्य उभारलोय आंदोलन अंकुशचा, आम्ही काय सत्ता राबवायला तिथं चाललेलं नाही, ह्या भ्रष्टाचारावर अंकुश लावायला चाललोय. वर्षाला जो 20-25 कोटी रुपये जो फंड येणार आहे त्यातलं जर 10-20% जर तुम्ही करप्शन झालं तर किती रक्कम होत्या बघा ती, निदान तेवढी रक्कम वाढवून आणि विकास गतीनं करायचा ह्यासाठीचा माझा प्रयत्न असेल. दुसरा विषय, स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे प्राथमिक कर्तव्य आहे आरोग्याची, पाण्याची आणि ही सुविधा तुम्ही पहिला द्यायला पाहिजे यासाठीचा माझा आग्रह असेल, त्यानंतर विकास. आणि तिसरा विषय, ह्या विभागावर गाव भागातल्या सातत्यानं सगळ्यांनी अन्याय केला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खरं तर मी तिथं चाललो. माझी फक्त 5 पॉईंट विकासाचे पॉईंट आता मी पुढे घेणार आहे. पहिल्यांदा जनता स्कूल स्टॉप आणि हसूर रोडला स्टॉप आणि नाणे रोडचा स्टॉप, तिथं माता भगिनी किंवा मी स्वतः सुद्धा आम्ही एसटीची वाट बघायला लागते, उन्हात उभारायला लागते, पावसात उभारायला लागते आणि हिवाळ्यात थंडीसुद्धा उभारायला लागते. त्यासाठी तिथं बस स्टॉपची व्यवस्था करणार आहे तिथं, जेणेकरून तिथे जनता स्कूलसारखे किंवा आजरमशाहीसारखे विद्यार्थी लोक आहेत त्यांना एक सावली म्हणून ते उभाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवरती पाणी, जेवढं काय करता येईल तेवढं करून एक वार्डासाठी मी म्हणजे आमच्या 8 वार्डासाठी किंवा हे त्यासाठी काय रोज पाणी मुबलक पाणी कसं मिळेल याची व्यवस्था करणार आहे. तुम्ही कोणते प्रश्न सोडवणार आहे? मुळात पहिला जनता स्कूल वाला स्टॉप जरी आमदार साहेबांनी आता ते स्टॉपची मंजुरी मिळाली आहे ते काम चालू होईल. पहिला मूलभूत प्रश्न म्हणजे 8 नंबर वार्डाला पाणी, स्वच्छ पाणी व मुबलक पाणी देण्याचे, ज्या दाबानं पाणी मिळावे त्या दाबानं देणार. आणि आत्ताची पिढी, नवीन पिढी जी व्यसनाधीन वाळवल्या त्याला एक मुळात कारण म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या तालमी ओस पडलेल्या आहेत त्या तालमीचं मी नूतनीकरण करणार आहे आणि नवीन पिढी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणता प्रश्न सोडवाल? 500 रुपये प्रश्न सोडवून आणि महिलांना बेरोजगारी न उपलब्ध करून द्या. तुम्ही कोणता प्रश्न सोडवणार? आपल्या प्रभागातील महिला या सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत, पण त्यांना काही घरच्या काही कारणामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही, त्यामुळे त्यांना काहीतरी उद्योग उपलब्ध करून देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. विरोधी पक्ष
आत्ता आम्ही आमच्या आघाडीच्या वतीनं आम्ही रस्ते गटारी लाईट पाणी आणि जे महत्त्वाचा प्रश्न तुम्ही अजून विचारला नाही का विचारणार आहे पुढे कोणाला राहू जे अतिक्रमणचा शिरोळमधला विषय आहे ती गेली 9 वर्ष मी भांडत आहे त्या अतिक्रमणचा मी प्रमुख आहे तर यात आमच्यात खासदार आमदार सगळ्यांच्या आम्ही पाया पडून दमलो कलेक्टर ऑफिस प्रांत ऑफिस झालं तर उलट आम्हाला चेष्टवर सगळ्यांनी घालून आम्हाला बाहेर काढलं ती परगावची आहेत ती गावचीच आहे ती अशीच आहे काय तर तो काम आम्ही पहिला 495 लोकांचं अतिक्रमण कायम करणार आणि गावात लाईट पाणी रस्त्याचं काम पूर्ण करणार आमच्या आघाडीला सगळ्यांनी निवडून द्यावं शिट्टी मारलेली आहे त्यांनी सांगा तुमचं पहिल्यांदा सुजल योजनेतून गावाला मुबलक पाणी आणि रोजच्या रोज पाणी देण्याचं काम करीन दुसरी गोष्ट राहिला सांडपाण्याचा विषय त्यातून आपण प्रकल्प जो मंजूर केला ते पूर्णत्व नेईन आणि सांडपाण्याचा विषय संपून त्या पाण्यापासून व झालेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न व पाणी शुद्धीकरण करून आपल्या शेतीला आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करीन तिसरी गोष्ट म्हणला तर आपल्या गावाचं उत्पन्न वाढणं हे आत्ता सध्याच्या परिस्थितीला गरजेचं आहे आपण जे तळ्यासाठी सुशोभीकरणासाठी जी मंजुरी आणलेली आहे ते काम आम्ही पूर्णत्वास नेऊन जास्तीत जास्त निधी व उत्पन्न हे आम्ही ग्रामपंचायतीसाठी जमा करू हे मी पहिल्यांदा नगरपालिकेसाठी जमा करू हे पहिल्यांदा माझी ही 3 महत्त्वाची कामं असतील नगराध्यक्ष कोण होणार नगराध्यक्षा बाबतीत असं मत आहे माझं नगराध्यक्ष कोण होणार असं नाही नगराध्यक्ष कोण होणार काही सांगता येणार नाही नगराध्यक्ष कोण होणार वाई सांग पळवणार नगराध्यक्ष कोण होणार नगराध्यक्ष कोण होणार नगराध्यक्ष कोण होणार पृथ्वीराज यादव नगराध्यक्ष कोण होणार नगराध्यक्ष कोण होणार अमरसिंह पाटील बहुजन विकास आघाडी नगराध्यक्ष कोण होणार नगराध्यक्ष लोक ठरवणार आहेत आम्ही 22 तारखेला काय होणार नगराध्यक्ष पाटील नगराध्यक्ष कोण होणार पाटील रंजित पाटील नगराध्यक्ष कोण होणार पृथ्वीराज यादव नगराध्यक्ष कोण होणार पृथ्वीराज यादव नगराध्यक्ष प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगेच होणार नगराध्यक्ष कोण होणार नगराध्यक्ष 22 तारखेला समजा 22 तारखेला पृथ्वीराज यादव प्रमोद लडगे पृथ्वीराज यादव प्रमोद लडगे आपण आता नगराध्यक्ष कोण होणार हे विचारलं नागरिकांच्याकडे आपण सकाळपासून गेलो होतो नागरिकांचे प्रश्न जाणून घेतलेत इलेक्शन नागरिकांच्याकडून समस्या जाणून घेतल्या आता उमेदवारांची मतं जाणून घेतली इलेक्शन कॉर्नरमध्ये आज आपण इथंच थांबतो आणि संध्याकाळी 4 वाजता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी छत्रपती शिवाजी चौकात आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत